नमस्कार। एवढ्या लांब भारतातून कामधंद्यानिमित्त इथे येऊन स्थायिक झालेल्या माझ्या सर्व भारतीयांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला आलोय आज। आजच्या गप्पा फक्त मराठी भाषा मी कसा घडत गेलो, एका अभिनेत्याचा प्रवास, नाटक, नाटकातले स्वगत, सगळ्या नाटककारांनी कशी मराठी भाषा आणि आपली संस्कृती समृद्ध केली, ह्याच्यावरच्या गप्पा आहेत। आज अजिबात सावरकर नाहीत, आज राजकारण नाही, आज बाकी काही नाही, आज फक्त धमाल गप्पा। थोडा वेळ मी बोलेन, तासभर, मग तुम्ही आपण एकत्र बोलू, मग संवाद साधू, मग तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन, काय वाटेल ते विचारू शकता, कुठलंही बंधन नाही। खूप वेळ झाला, आज आम्ही पण ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो, आम्ही पण वाट बघत होतो, कधी एकदा ते येते घर घर येते, त्याला म्हटलं पण आपण जरा थोडस, आम्हाला पण उशीर झाला 15 मिनिटं निघायला। तर आम्ही वाट बघत होतो, मी प्रचंड वेळेत जाणारा माणूस आहे सगळीकडे, म्हणजे नेहमी नाटकाचा प्रयोग असू दे, व्याख्यान असू दे, कायम अर्धा तास आधी मी जाऊन पोहोचलेला असतो। बऱ्याच वेळेला असं होतं की कार्यकर्तेच गडबडून जातात, पण आज मात्र तसं झालं नाही। खूप ट्रॅफिक लागलं आम्हाला, प्रत्येक रस्त्यावर आम्हाला 15 मिनिटं 16 मिनिटं असं दाखवत होतं, आणि तुम्ही सगळेजण इथे वाट बघत होतात, मी वाट बघत होतो। खरं तर आपण आयुष्यात सतत वाट बघत असतो नाही, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशाना कशाची तरी आपण सतत वाट बघत असतो। इतकं अनिश्चित आणि इतकं सुरक्षित असं आयुष्य आपलं की अतिशय साधी रात्री पलंगावर पडल्यावर झोप यावी म्हणून सुद्धा आपल्याला वाट बघावी लागते। कित्येकांना ती झोप यावी म्हणून एक दोन पेक प्यावे पण लागतात झोप येत नाही म्हणून। आता मध्ये मध्ये नको आवाज करू। तर एकूण आयुष्यभरामध्ये सतत वाट बघावी लागते। लहान मुलं असतात त्यांना शाळेत जायची घाई असते, शाळेत गेल्यावर कळतं अरे चौकाचं झालं अजून बालपण असतं तर बरं झालं असतं। मग शाळेत गेल्यानंतर कधी एकदा मॅट्रिक होतं आणि कधी एकदा महाविद्यालयात जाते याची वाट बघतात, महाविद्यालयातनं कधी एकदा संपूर्ण नोकरी लागतोय स्वतःच्या पैशाने, स्वतः पैसे कमवून आपण घेतोय सगळं, अशी वाट बघतो माणूस। सतत वाट बघणं चालू आहे। वाट हा लावण्यासारखा बघण्याचाही प्रकार असतो, वाट हा लावण्यासारखा बघण्याचाही प्रकार असतो, वाट हा चुकण्यासारखा काढण्याचाही प्रकार असतो, आणि वाट हा फुटण्यासारखा वळण्याचाही प्रकार असतो। वळण्यावरनं आठवलं, वळण हे वातींपासून गुरांपर्यंत पसरलेलं आहे, सुतापासून विड्यापर्यंत पसरलेलं आहे, पसरणं हे पुन्हा गालिच्यापासून हातापायांपर्यंत, हातपाय हलवण्यापासून झाडण्यापर्यंत, झाडणं हे घरापासून खिशापर्यंत, खिसा हा चाचपण्यापासून कापण्यापर्यंत, कापणं हे केसांपासून काळजापर्यंत, काळीज हे अर्पण करण्यापासून चोरण्यापर्यंत, चोरी ही करण्यापासून बोलण्यापर्यंत, आणि बोलणं हे शब्दांपासून अर्थांपर्यंत। हाच माझा धंदा आहे। थोरा मोठा नाटककारांनी लिहिलेले शब्द योग्य अर्थाने तुमच्यापर्यंत नेऊन पोहोचवणं प्रेक्षकांपर्यंत, आम्ही आमचं काहीच बोलत नाही, आमच्यावर बंधन असतात। नाटकात काम करताना, सिनेमात काम करताना, मालिकेत काम करताना नाटककारांनी लेखकांनी लिहिलेले शब्द, लिहिलेले संवाद तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतात। मी नेहमी म्हणतो की आम्ही पोस्टमन आहोत। पोस्टमन कसा असतो, प्रामाणिकपणे ते पत्र नेऊन पोचवतो, काही न वगळता, काही त्यातलं न खाडाखोड करता। खरं तर अशी ओपन कार्ड असतं आपल्याकडे, पोस्ट कार्ड, तो काही खोडू शकतो, वाचू शकतो तो, पण तो प्रामाणिकपणे पोचवतो। आम्ही पण पोस्टमन आहोत, आणि सगळ्या थोरा मोठ्या नाटककारांचे शब्द, मग ते शिरवाडकर असतील, मग ते बाळ कोल्हटकर असतील, कालेलकर असतील, प्रदीप दळवी असतील, हजारो नाटककार, हजारो साहित्यिक यांनी मराठी भाषा इतकी समृद्ध केली, सुंदर केली, आणि ह्याच नाटकात ह्याच क्षेत्रात काम करायचं असं एका लहानपणीच मी ठरवलेलं होतं। पोंक्षे अण्णावाच्या घरात जन्माला आल्यामुळं
एक टिपिकल ब्राह्मणांच्या घरात एक वाक्य लहानपणी बोललं जातं की आपल्याला आरक्षण नाही आहे त्यामुळे क्रिमान ग्रॅज्युएट तरी हो. आपल्याला कोणी काही आपल्याला सवलती नाही आहेत बाळा, त्यामुळे त्यात तू एकुलता एक मुलगा. आणि मी अतिशय लहानपणीच माझ्या आई वडिलांना एक फार मोठा धक्का देऊन टाकला. आणि मी साधारण सातवी आठवीत असतानाच सांगून टाकलं की मला शिक्षणात काडीचा इंटरेस्ट नाही आहे, दहावी होईन दहावीच्या पुढे मी नाही शिकणार, कारण माझं मनच रमत नाही. मला वर्गामध्ये आमचं स्पोर्ट्स डे आले आणि गॅदरिंग आलं की मी भयंकर रमलेला असतो, पण मला ती परीक्षा आल्या आणि ते गृहपाठाच्या वया आणि असं तिथे मला भयंकर म्हणजे किती कसा असेन मी. भूगोल शिकवायला आम्हाला आठवीमध्ये काळे सर होते आणि त्यावेळेला अमिताभ बच्चनचा दिवार सिनेमा आला होता आणि त्या दिवार मध्ये दिवार सगळ्यांनी बघितला. मी आम्ही आमची अख्खी पिढीच माझी अमिताभ बच्चन आमची सगळी दैवत आहेत ती, सुनील गावस्कर, कपिल देव, अमिताभ बच्चन, किशोर कुमार, रफी, ही सगळी आपल्या पिढीची दैवत आहेत. म्हणजे यांच्याबद्दल कोणी काय बोललं की सटकते आपली. आणि इतकं की त्यावेळेला गावस्करचे फोटो आलेले वर्तमानपत्रातले कापून अशी वही चिकटवणं वगैरे असे सगळे छंद होते. बच्चनचे त्यावेळेला रस्त्यावरती 4 आण्याला 8 आण्याला असे पोस्टकार्ड साईज फोटो मिळायचे, माहीत असेल कोणाला. तर तो सगळा काळ होता. आणि म्हणजे आता कसं कधी कधी अशी आताची पिढी जी आहे म्हणजे माझ्या मुलाची ती तेंडुलकर त्यांच्यासाठी हे आहे, पण आम्हाला गावस्करच मोठा वाटतो कायम. आणि मग याच्यासाठी मी त्याला माझ्या मुलाला गमतीने सांगतो की तेंडुलकर कसा उभा राहिला की आपण त्यांना टीव्हीवरच बघतो ना खेळताना, तर तो कसा स्ट्रेट वे खेळत जातो रे. म्हटलं गावस्कर मोठा का माहितीये, गावस्कर अशा काळात खेळायचा जेव्हा टीव्ही एकतर ब्लॅक अँड व्हाईट होता आणि मध्ये मध्ये रेंज जायची आणि वर एक अँटिना असायचा अशी एक दांडी आणि त्याला अशा 3 काड्या. आणि गावस्कर असा खेळत असताना आम्ही बघायचो तर अचानक ना तो असा फडफड 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 असा वर जायचा आणि तरी सुद्धा त्यांनी 34 सेंचुऱ्या. मग अख्ख्या 40 मध्ये मी 40 राहायचो, माझं बालपण अख्ख 40 गेले. तर 40 मध्ये एकाच कुलकर्णी नावाचे गृहस्थ होते, ते सिने क्षेत्रात काम करायचे, त्यामुळे त्यांच्याकडे जरा पैसा होता, त्यामुळे त्या एकाच माणसाकडे टीव्ही होता आणि अख्खी चाळ दर गुरुवारी छायागीत ऐकायला, दर गुरुवारी रोज रोज अशी गाणी ऐकायला मिळायची नाही, ते छायागीत म्हणजे प्रचंड जबराट वाटायचं त्यावेळेला, असं दिसायचं ना ते. नुसती गाणी ऐकायची नाही, आपण रेडिओ नुसती ऐकतो. आणि तो सगळा पिरियड होता. रात्री एक दर शनिवारी एक नाटक असायचं आणि मग श्रुतिका असायची, मग टेकार्डे भाऊजी असायचं, फार धमाल होती. आणि आपली आवडसारखं गाण्याचा कार्यक्रम आणि मग बुश किंवा मर्फीचा रेडिओ नाही, असं किती गरीब असू दे मराठी माणूस त्याच्या घरात बुश आणि मर्फीचा रेडिओ नाही असं एकही घर तुम्हाला महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. आणि मग ते खूप ट्यून करावं लागायचं बरं का, ते हा तिची दांडी वर करायची. आणि आमच्या चाळीमध्ये एक खिडकी होती आमच्या घराला प्रत्येकाला, मग त्या खिडकीच्या अशी ती दांडी बाहेर काढून ते असं असं असं. आणि मग ती इतकं सुंदर आता गाडी आशा भोसले, लता मंगेशकर किती उत्तम गायिका आहेत, म्हणजे त्यांच्या गाण्याबद्दल आपण काय बोलणार, पण आमच्या रेडिओवर फार कमी वेळा त्या चांगल्या गायल्या. लिंब लोण उजारी असं ते व्हायचं. मग वडील पिसाटायचे एकदम आणि मग ती दांडी बाहेर काढून असं खूप वेळ झाला. आणि जिथे ती बाई गाई आमच्या आशा भोसले आमच्या रेडिओ चांगल्या गायच्या, पण द्या म्हटलं आम्ही धावायचो उशा बिशा घेऊन, मग त्याला पॅकिंग बिकिंग लावायचं आणि तो रेडिओ त्याच पोझिशनला ठेवायचा. आणि आता सगळे सरसावून बसायचो आम्ही की आता गाणं ऐकायला आपली आवड ऐकायला मिळेल, ते नेमकं आपली आवडचं ते शेवटचं गाणं असायचं. आणि ती बाई नाला घेऊन म्हणायची चला आम्ही आज आपली आवड संपली पुन्हा संपायचं, असं तो काळ होता. आणि मग तो गावस्कर तिची फडफड फडफड असं ते चित्र वर जायला लागलं की त्या कुलकर्ण्यांच्या मुलाला ते पाठवायचे, मग ती गच्चीत जायचा वरती आणि मग तो असा येशू ख्रिस्तासारखा अँटिना धरून असा उभा राहायचा. तो उभा राहिला की खालनं आम्ही ओरडायचो ओके, तो खाली पुन्हा गावस्कर. अशा याच्यात त्यांनी 34 सेंचुऱ्या आणि 10,000 रन काढले, तेंडुलकरला काय जाते काढायला नाही, असे आमच्यात वाद होतात. असा सगळा तो पिरियड होता. आणखीन एक घरामध्ये ना एक फार कॉमन गोष्ट असायची, साधारण मला वाटते तुमच्यापैकी खूप लोक चाळीत राहिली असतील, वाडा वाडा चाळी.
आता सारख्या ना असे 24 तास 6x6 बेड आपली वाट बघतोय कधीतरी येऊन आमच्या अंगावर कोणी झोपेल असं नव्हता बघा काळ. किती घरी हा गाड्या घालण्यासारखा अत्यंत इरिटेट प्रकार होता. आधी अडीभर कधीतरी चुकून गादी घातली तर वडील आल्यावर जर त्यांना कळलं गादीच्या खाली सतरंजी घातली नाहीये ती परत गादी काढायची. आधी सतरंजा बरं सतरंजा घालायच्या आधी कचरा काढायचा झाडू मारायचा झाडू मारायचा मग सतरंजी मग गादी मग ते अभरे मग ती गौर असं ते सगळं सिस्टमॅटिक. मग झोपायचं ते विस्केटच केली नाही असं नाही चालायचं ते आणि सगळं म्हणजे ते गाड्या आवरणं इतकं सगळं इरिटेट प्रकार होता. पण ती फार मजा होती. ते सगळं संपलं आता गाद्या घालणं वगैरे. आता बेड असे दिवसभर बिचारे वाट बघत असतात असे की कोणीतरी यार आहे माझ्या म्हणजे बेडचं आत्मवृत्त. अशा त्या काळामध्ये आम्ही वाढलो आणि फार धमाल होती. आयुष्य फार सुंदर होतं. मला अजूनही असं जाऊन राहायला खूप आवडेल खरं सांगतो. मला नको आहे ते 2 BHK AC नको ते सगळं. ते फार मला अजूनही खूप वाटतं असं की आत्ता आपण मला असं दिलं तर मी जाऊन राहीन तिथे. कॉमन गॅलरीज येणार जाणारा माणूस म्हणजे आम्ही गावाला जाताना फक्त घराला कुलप. बाकी 2-3 तास जाऊन येतोय तर कुलूप माहितीच नाही. शेजाऱ्या का कोणी सांगून जायचं तर लक्ष ठेवा म्हणून. आणि आम्ही आलो तर त्यांच्या घरी आलेला पाहुणा आमच्या घरी बसवलेला असायचा असं इतकं. नंतर नंतर तर कळायचंच नाही जायला नेमकं घर कोणाचं. आणि सणवार तर 40 सारखे धमाल. म्हणजे होळी तर मी कधीच विसरू शकत नाही. होळीच तर म्हणजे की कित्येक 40 संडासांचे दरवाजे गायब झालेले त्या कोणाने काढून जाळलेत होळीत. इतकी धमाल होती सगळी. असा तो काळ होता. आणि त्या काळामध्ये आम्ही आई वडिलांना सांगितलं की नाटकातच काम करायचंय मला. आणि त्यामुळे बिचारे खूप हबकून गेले होते की अरे असं कसं काय होणार पोराचं. बरं निर्माता म्हणजे वडील काही निर्माते नव्हेत की स्वतः माझ्या मुलासाठी नाटक काढतील एखादा सिनेमा प्रोड्यूस करतील वगैरे असलं काही नव्हतं. पण करायचंच होतं दुसरं काही करायचं नव्हतं. मन रमत नव्हतं. आणि 10वी झालो आणि एकांकिका स्पर्धा एकपात्री अभिनय स्पर्धा त्या काळामध्ये महाराष्ट्रात जवळजवळ वर्षाला 10-12 एकांकिका स्पर्धा व्हायच्या. आणि त्या एकांकिका स्पर्धेमध्ये एक एकांकिका बसवायची ग्रुपनी आणि मुलीच मिळायच्या नाहीत आम्हाला. खूप आम्ही एक एक मुलगी मिळवण्यासाठी घरी घरी जाऊन आई वडिलांच्या पाया पडून व त्यांच्या अटी असायच्या. 6 कोणीतरी यायचं आमच्या मुलीला घेऊन जा आणि 8:00 ती घरी आली पाहिजे. आमची तालीमच 7-7:30 सुरू व्हायची. मग तिचा प्रवेश पटपट पटपट बसवायचा आणि मग त्या मुलीला सोडायला जाण्यासाठी जे काय ती फार धमाला भेटली. आज तू जा आज मी जा. त्या बापाला भीती तीच असायची की ह्या भानगडीत कुठेतरी मुलगी प्रेमाप्रेमात पडेल की काय. आणि पडल्या ही मुली अशा. नंतर पुढे लग्नही झाली त्यांची तरी सगळी मला फक्त कोण मिळालं नाही. सोडायला खूप गेलो. खूप सोडायला गेलो. अगदी सुरक्षित सोडलं पण नाही ते हाताशी काही लागलं नाही. असं तो करत 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 एकही बक्षीस 78 पहिल्यांदा एकांकिकेत काम केलं स्पर्धेमध्ये. 78-89 11 वर्षाला 12 एकांकिका. एकही प्रशस्ती पत्रक आमच्या संस्थेला मिळालं नाही. साधं उत्तेजनार्थ अभिनयाचं उत्तेजनार्थ प्रशस्ती पत्रक पण आम्हाला कोणी दिलं नाही. इतकं वाईट काम आम्ही करायचो. पण आम्हाला असं कधीच वाटलं नाही की आम्ही वाईट करतो. आम्हाला असं वाटायचं की नाटककारांनी जी लिहिलेली एकांकिका आहे ती भंगार आमचं काही चुकलेलं. म्हणून त्याचा फायदा असा झाला की एकांकिका एक स्पर्धा झाली जानेवारीतली की आम्हाला वाटायचं ही एकांकिकाच बरोबर नव्हती. मग फेब्रुवारीतल्या एकांकिकेला आम्ही दुसरी एकांकिका निवडायचो आणि सदैव स्त्री पात्र विराई. कधीतरी चुकून नापास एक पोरगी लागली तर त्यावेळेला आम्हाला लॉटरी लागल्यासारखं वाटायचं. आणि अशा एकांकिका करता करता कुठली एकांकिका एकालाही बक्षीस नाही. ना नेपथ्याला ना दिग्दर्शकाला ना अभिनयाला ना म्युझिकला. आणि असं करताना फायदा काय झाला माहितीये का की 10-12 एकांकिका वेगवेगळ्या केल्या आम्ही त्याच्यामुळे. म्हणजे वर्षाला वेगवेगळे 12 विषय हाताळले आणि असे 78-89 नॅचरली प्रत्येक एकांकिका डिरेक्ट करायचो आम्ही. प्रत्येक वेळेला वेगळा विचार करायला भाग पाडायला जायचो. प्रत्येक एकांकिकेत वेगळं कॅरेक्टर असायचं. ते वेगळं वेगळं कॅरेक्टर करता यायचं.
त्याचा वेगळा विचार करावा लागायचा आणि नकळतपणे घडत गेलो, नकळतपणे पाया इतका मजबूत झाला आणि चिकाटी म्हणजे काय लेवलची असेल इमॅजिन करा. कित्येक मुलं आमच्या एका आमच्या ग्रुपमधली 4-5 वर्षानंतर या ग्रुपचं काही खरं नाही, त्यात काही होत नाही, ती कामाला लागली. आणि पण मी आणि एक संगीत कुलकर्णी म्हणून जो आज फार मोठा निर्माता दिग्दर्शक आहे तो आणि मी मात्र शेवटपर्यंत आम्ही चिकाटीने राहिलो. कारण आम्हाला दोघांनाही शिक्षणात काढीचा इंटरेस्ट नव्हता आणि दुसरं काही करायचं नव्हतं. आणि आज ह्या आयुष्याच्या टप्प्यावर आल्यावर खूप बरं वाटतंय की त्या विचित्र शिक्षण पद्धतीत अडकलो नाही, वडिलांचा पैसा वाया घालवला नाही आणि आयुष्याचा वेळ वाया घालवला नाही. कारण आज माझं असं ठाम मत आहे भारतीय एज्युकेशन सिस्टीम बद्दल की भारतीय शिक्षण पद्धतीचा ज्ञानी होण्याशी सुतराम संबंध नाही. ज्ञान वेगळं आणि पाठ्यपुस्तकात जे काही भंगार शिकवलं जातं आणि त्यांनी जे काही गुण मिळतात ते आता तर म्हणजे ह्या वर्षी तुम्ही वाचलीत का बातमी 10वीच्या याला काहीतरी 100च्या वर मुलांना 100% मार्क मिळाले. म्हणजे हे कसं हे पॉसिबलच नाही. बरं बाकी सगळ्या विषयात मी समजू शकतो, भाषेत कसे मिळतात, मराठी हिंदी इंग्रजी या 3 भाषा होत्या, या भाषेत कसे मिळू शकतात. भाषेत 60-70 म्हणजे सत्कारच करायला लागायचा. 70च्या वर मराठीत मार्क मिळाले म्हणजे सत्कार त्या मुलाचा. इम्पॉसिबल, कधी कोणी दिलेच नाहीत आम्हाला मार्क आणि आमच्या वडिलांनी कधी आम्हाला विचारलं नाही. असं नव्हतं तेव्हा की 89.83 वगैरे असलं काही भानगडी नव्हत्या. पास झाला असणारे ओके जाऊ दे पुढे जाते पोरग आपलं, याच्यातच आनंद होता. काही घाणेरडी कॉम्पिटिशन नव्हती आणि काही काही काहीही नव्हतं. मला 66% 82 मी SSC झालोय. 66% झालं शाळेत माझा मोठा सत्कार झाला होता आणि एक बॅग आणि कॉम्पॉस बॉक्स दिला होता बक्षीस. पुढे शिकणार नव्हतो, त्यांना वाटलं होतं शिकलं कॉम्पॉस बॉक्सचा उपयोग काहीच केला नाही मी. गंमत अशी आहे ना की हे सगळं करता 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 89 उजाडलं आणि आता वडील म्हणाले की बाबा हे सगळं ठीक आहे पण चरितार्थ काय, उदरनिर्वाहाचं साधनाचं काय. तर म्हटलं आता काहीतरी करायला पाहिजे. मी काय तुझ्यासाठी नाटक करू शकत नाही, निर्मिती करू शकत नाही, काहीतरी तुला नोकरी करावी लागेल. माझे वडील BST मध्ये नोकरी करायचे आणि साईड बिझनेस म्हणून त्यांच्यावर खूप कुटुंबाच्या जबाबदाऱ्या होत्या म्हणून ते भिक्षुकी पण करायचे. असं ते नोकरी सांभाळून भिक्षुकी करून रविवारी वगैरे सुट्टीच्या दिवशी पूजा अर्चा सांगून ते जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील. तर मला म्हणाले बाबा बाळा 2 वेळच्या जेवणाची सोय कर, मी तुला नाही पोसू शकत. आणि मग तेवढ्यात BST मध्ये डिझेल मेकॅनिकच्या अप्रेंटिसशिपची एक जाहिरात आली आणि मी 84 मी अप्रेंटिस मध्ये कामाला लागलो. तेव्हा मला वर्षाला पहिल्या वर्षी 230 स्टायपेंड, दुसऱ्या वर्षी 260 आणि तिसऱ्या वर्षी 300 रुपये स्टायपेंड मिळायचा आणि अख्ख्या मुंबईमध्ये BST असल्यामुळे 5 फुकट मिळायचा. अख्खं BST फुकट फिरायला मिळायचं आणि त्याचा जो मी फायदा उचललाय की गल्ली बोळात जिथे जिथे शूटिंग चालायचं त्या त्या ठिकाणी जायचं आणि फोटो द्यायचे आपले आणि मला काम पाहिजे म्हणून सांगायचं. तर काम काही मिळत नव्हतं. मग असंच BST मध्ये नोकरीला असल्यामुळं BST मध्ये खूप चांगली माणसं भेटायला सुरुवात झाली. प्रभाकर लक्ष्मण मयेकर नाटककार भेटले, अरुण नलावडे सारखा दिग्दर्शक भेटला, अविनाश नारकर सारखा मित्र भेटला, प्रशांत दामले, अरुण नलावडे, अविनाश नारकर, प्रल मयेकर, जॉनी लिव्हर, जॉनी वॉकर, सुनील दत्त, श्रीना पेंडसे, अशी सगळी दिग्गज मंडळी ही BST नोकरी करत होती आणि BEST कला आणि क्रीडा मंडळाला एवढी मोठं असं मोठी वैभव संपन्न अशी ती BEST कला क्रीडा मंडळ होतं आणि BST नोकरी लागल्यामुळं मी तिथे कनेक्ट झालो आणि मग तिथून खऱ्या अर्थाने कारकिर्दीला सुरुवात झाली. रघुवीर दळाशिरकर म्हणून एक मोठे नेपथ्यकार होते आणि ते माझ्या राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला बघायला आले आणि त्याच वेळेला कला वैभव म्हणजे मोहन तोंडवळकर 50वी नाट्यकृती सादर करणार होते, गंगाराम गवाणकर लिखित. तेव्हा गंगाराम गवाणकर हे फार मोठं नाव होतं कारण त्यांचं वस्त्रहरण प्रचंड गाजत होतं नाटक आणि त्यांनी लिहिलेलं दुसरं नाटक वरून सगळे सारखे. त्या नाटकामध्ये इंद्राची एक उत्तम भूमिका होती, बरा दिसायला इंद्र वाटावा असा आणि चांगलं काम करेल, चांगली भाषा बोलेल, नट हवा होता आणि नेमके राज्यनाट्य स्पर्धेच्या याला परीक्षक म्हणून होते.
रघुवीर तळाशेकर आणि त्याला मला बघितलं आणि त्यांनी लगेच तोडगोळ करायला सांगितलं की कालच मी एक बीएसटीचं नाटक मिळते त्यात एक शरद पंक्षी म्हणून मुलगा चांगलं काम करतो तर त्याला तू घे त्या इंद्राच्या रोलसाठी कारण तेच त्या नाटकाचं नेपथ्य करत होते आणि मग मला फोन केला तेव्हा मोबाईल काही काही संबंध नाही ऑफिसच्या फोनवरती फोन आला आणि मग मी भेटायला गेलो तोंडवळकरांना आणि मग ते म्हणाले जा तिकडे लीलाधर कांबळे म्हणून डिरेक्टर आहेत शिवडीला जा आणि शिवडीला ऐकलेत ना तर तू जा त्यांना सांग की मी पाठवले या भूमिकेसाठी बघ तुला काम मिळते का शेवटी दिग्दर्शकाचा निर्णय आहे तो आणि दिग्दर्शकाने मला उभं केलं इंद्राचे डायलॉग बोलायला सांगितले आणि मग म्हणाले ओके माझ्याकडनं तू ओके आहेस मग आम्ही नाटक पहिलं आयुष्यातलं व्यावसायिक नाटक अभिनयावर मिळवलेले पहिले पैसे आणि उभा राहिलो पहिला प्रयोग झाला पहिला प्रयोग झाल्यानंतर पैसे मागायचे असतात वगैरे माहिती नव्हतं काही त्यामुळं कुठल्याही व्यवहाराचं काहीच बोलणं झालेलं नाही त्यांनी उभं केलं मी तालमीला उभा राहिलो तालमी करत गेलो नाटकाचा पहिला प्रयोग झाला सखाराम मात्रे आले त्यांनी हातात पाकिट दिलं आणि असं एक क्षणभर बघितलं मी पाकिटाकडे आणि असं माहिती लिफाफा असतो ना त्याला आपण अशी जर लांबून फुंकर मारली तसं असं दाबलं तर तुम्हाला आतल्या नोटा दिसतात बघा तर ना दोन नोटा दिसल्या आणि एक 50 होती आणि म्हटलं माझ्या मनात असं आलं की दुसरी नक्कीच 50 असेल म्हणजे 100 तरी 89 साली दिलेले असणार होते अशा वेळेला टॉयलेट फार उपयोगी पडतं पटकन मला टॉयलेटला लागली आणि मग मी टॉयलेटमध्ये गेलो टॉयलेटला लागली मग ती बघायचं होतं ते किती दिले ते आणि मी बघितलं तर 50 नोट आणि त्याच्याबरोबर एक 10 नोट होती आणि 89 साली मला अभिनयावर आयुष्यातलं पहिलं मानधन होतं 60 रुपये 60 रुपये घेतले घरी गेलो आईच्या हातात दिलं आईला असं बरं वाटलं एकदम की पोरगा अभिनयावर अभिनयच करायचा म्हणून शिकला नाही काहीच नाही केलं आणि कसं होणार आणि यांनी आयुष्यात पहिल्यांदा अभिनयावर 60 रुपये मिळवले फार सुंदर माझी आईने एक वाक्य बोलली मला ते वाक्य इतकं हृदयावर मेंदूवर कोरलं गेलं की त्याचा इम्पॅक्ट आज तागायत आहे टिकून आई म्हणाली हे पाकिट अभिनयावर आहे तू अशा क्षेत्र माझी आई किती 89 साली माझी आई हे वाक्य बोलली तुम्ही इमॅजिन करा मला म्हणाली ज्या क्षेत्रात तू मोठं व्हायचं ठरवलंय ज्या क्षेत्रात तू करिअर करायचं ठरवलंयस तिथे 2 बा या अक्षरांपासून सावध राहा मला काही कळलं नाही म्हटलं 2 बा म्हणजे एक बाई आणि एक बाटली ह्या 2 बाच्या नादी लागण्याचे खूप चान्सेस असतात या क्षेत्रामध्ये हे मोहजाळ आहे आणि अशाच क्षेत्रात तू आला आहेस तुझं वय पण आता नेमकं त्याच वयात आहेस तू कधीही काही होऊ शकतं मी काही तुला थांब म्हणू शकत नाही तू बाहेर काय करशील आम्हाला कदाचित तू सांगणारही नाही लपवशील म्हणून आजपासून एक काम करायचं आयुष्यभर शेवटपर्यंत जे जे तुला अभिनयावर पैसे मिळतील कधी पुढे जाऊन चेक मिळतील आत्ता तुला कॅश मिळते हे आपल्या घरात देवघर आहे देवासमोर ठेवायचं नमस्कार करायचा आणि त्या गणपती ही कलेची देवता आहे विद्येची देवता आहे तिचा प्रसाद म्हणून ते पाकिट घ्यायचं आणि मग उद्या तुला दारू प्यावीशी वाटली तर तू त्याच पाकिटातले पैसे घेणार तुझ्याकडे पैसे कुठले आहेत सगळे त्या नाटकाच्या पाकिटातलेच आहेत ती सगळी पाकिटं देवासमोरून प्रसाद म्हणून घेतलेली आहेत त्यातले पैसे काढून तुला क्वार्टर घेताना कायम डोक्यात येईल हे प्रसादाचे पैसे आहे यार हे नको खर्च करा आणि ते ठेवशील आणि तू नकळतपणे यापासून लांब राहशील तर आज मला अभिमान वाटतो की आज जवळजवळ 89 ते 2023 मी याच क्षेत्रात काम करतोय फुल टाईम ऍक्टर म्हणून काम करतो खऱ्या अर्थाने ते संस्कार ते इतकं मेंदूत रुजलं रुतलं की सुपारीच्या खांडाचंही व्यसन मला कधी लागलं आणि कायम या 2 बापासून मी लांब राहिलो केवळ एका आनी मला सांगितलं म्हणून तुम्ही फॉलो करता म्हणजे मी कुठे आज मी नाही आजही मला कुठलाही चेक मिळाला कुठलेही म्हणजे आता जाताना हा काय देईल ते सुद्धा ते मी घरी गेलो की ती आता सवय लागली आणि कसं असं संस्कार कसे बसून करत नाही माणूस कधी नकळत ते होत असतात आज तेच संस्कार माझ्या माझं हे बघतच माझी मुलं मोठी झाली कायम बाबा घरी आला की पहिलं चेक असेल आता चेक मध्ये भरपूर पैसे मिळतात ते तर तो कायम ठेवूनच नमस्कार करूनच घ्यायची एक छान सवय लागली आणि छोट्या छोट्या भूमिका
एक नाटक दुसरं नाटक 60 रुपयाचे, मग पुढच्या नाटकामध्ये नाईट वाढली 75 झाली. हे जे वाढ बघणं बघा, आपल्याला आपल्या गप्पांच्या सुरुवातच वाढ बघण्याने झाली. ही वाट बघणं सुरू झालं होतं. आधी व्यावसायिक नाटक मिळावं म्हणून, बक्षीस मिळावं म्हणून, अशी वाट बघत बघत व्यावसायिक नाटक एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, तिसऱ्यातून चौथं सुरू झालं. झालं 89, 66 चा जन्म आहे माझा. किती तुम्ही कॅल्क्युलेट, तुमचं गणित चांगलं आहे ना. 23. हा सदाशिव पेटी प्रश्न आहे. पण मी पण कसं टोलवलं त्याच्यावर गणित. 23 ना, 23 वर्षी पहिलं कमाई झाली. म्हणजे BST कमवत होतो मी, पण अभिनयावरचं जे मला पॅशन होत 89 ते 95, आणि मग सुरू झालं. 95 साली पहिल्यांदा दादा गोडकरांचा फोन आला आणि म्हणाले आपण एक मालिका करतोय, तर भेटायला ये. पहिल्यांदा नाटकातून छोट्या छोट्या भूमिका, 60 रुपयाचं 75 वरनं गाडी गेली 100 रुपयापर्यंत आणि अडकली तिकडे. प्रमोशन त्याच्यापुढे मग 1.25 मागितले तर म्हणायचे की अरे 80 रुपयात काम करायला बागे लाईन लागले, तू बरा वागतोस, चांगलं काम करतोस, बरा दिसतोस, म्हणून 100 तुला म्हणून देतोय, हो की नाही? मग मी लगेच ओके काम करत राहिलो. 95 साली दादा गोडकरांना भेटायला गेलो, तर ते खारदांडाला मोठं ऑफिस होत आणि पहिल्यांदा मी श्री अधिकारी ब्रदर्सच्या ऑफिसमध्ये गेलो आणि तिथे मला कांचन अधिकारी भेटले, मार्कंड अधिकारी भेटले, खूप मोठं नाव होतं त्यांचं. आणि मला आम्ही दामिनी नावाची अशी एक मालिका करतोय, तर त्याचे 13 भाग आहेत. तर 13 भागांची मालिका, त्यात एक छान रोल आहे. मुख्य दामिनी ही मेन पत्रकार आहे, पण तिचा एक मित्र दाखवला आहे आणि तो सदैव सावलीसारखा तिच्याबरोबर असतो, त्यामुळं खूप मोठा रोल आहे, थ्रूआउट रोल आहे. तर तू करशील का? म्हटलं हो करेन ना. बरं, आम्ही एका दिवसाचे 500 रुपये पर डे एवढं आमचं बजेट आहे. तर म्हटलं तो काय प्रश्नच नव्हता ना. तर मी म्हटलं फक्त हां काम मिळायला पाहिजे. म्हटलं मी BST नोकरी करतो, माझी सकाळी 7 ते 3 ड्युटी असते, तर एवढ्या रजा तुम्ही रोज रोज शूटिंगला बोलवाल तर मला जमणार नाही. नाही म्हणजे 13 भागांची आहे, आठवड्याला 2 दिवस लागतील, तर तेवढी रजा घेऊ शकतो तू. मग मी त्या रजा बिजा ऍडजस्ट करून ते आमच्या साहेबाला कसं पटवायचं भेटवायचं ते सगळं. आमच्या आधी रथी महारथी होते आणि प्रशांत दामले, अरुण नलावडे, त्यांच्याकडनं ते ट्रेनिंग आम्हाला मिळालं होतं कसं साहेबाला पटवायचं आणि रजा कशा वाचवायच्या त्या. तुम्हाला खोटं वाटेल, मी डिझेल मेकॅनिक म्हणून नोकरीला लागलो होतो, त्यामुळे BST बसच्या खाली निळे कपडे घालून असं आडवं झोपायचं, ती अशी हे असं ट्रॉली असते, ट्रॉलीवर आडवं करून असं खाली जायचं आणि ते काम करायचं असतं. तर ना ब्रेक युनिट असतं, प्रॉपलर शाफ्ट असतो, गिअरबॉक्स असतो, हे सगळे पार्ट आहेत गाड्यांचे. त्या गाड्यांच्या पार्ट्समध्ये ना मध्ये रिंग्स अशा मिळतात किंवा अशा भरपूर छोटे छोटे पार्ट्स असतात आणि हे सगळे पार्ट्स विकत घ्यायला एक माणूस पाठवला जातो डिपार्टमेंटमधनं. तो जॉब आपल्याला मिळायला पाहिजे ह्याच्यासाठी मी इतका जबरदस्त प्रयत्न करून शेवटी ते मिळवलं. याचं कारण ते मिळवलं की दुपारी 12 वाजता त्याला बाहेर जायची परवानगी आणि स्वतःची रजा वाया न जाता, एकही कॅज्युअल लिव्ह सिक लिव्ह न जाता त्याच्यासाठी जायचं. ते जायचं कुलाब्याला, दादरला ऑफिस, तिथून कुलाब्याला जायचं, तिथून 5-5 किलो 10-10 किलो ते उचलायचं, ते उचलून नाट्यगृहात जायचं, 4:30 प्रयोग करायचा, प्रयोग करून ते घेऊन घरी जायचं विरार लोकलनी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:00 ड्युटीला आणून ते द्यायचं. किती रजा वाचली एका नाट्यप्रयोगासाठी, एक हावडे वाचला. असं मी 89 ते 95 अशी मेहनत आहे. लोकांना कळत नाही, लोकांना नंतरचं सगळं दिसत असतं, पण त्याच्या पाठीमागे एखादा कला, मीच नाही आणि हे सगळे कलाकार करतात, काही मी एकटाच काहीतरी करतोय असं नाही, वेगवेगळ्या पद्धतीने सगळेजण स्ट्रगल करत असतात. कोणी इथे मराठी तर कोणी नाहीच, 99% कोणी सोन्याचा चमचा घेऊन आलेलं नाही आहे. सगळेच बिचारे लोअर मिडल क्लास वरनच पुढे पुढे आलेले आहेत. तर म्हणजे हे कष्ट आहे, फक्त हे गंमत माहीत नसते म्हणून सांगतोय मी. असं करत करत 95 साली दामिनी मिळाली आणि मग दामिनीची सुरुवात झाली. पहिले 4 एपिसोड सॉलिड आवडले आणि ते वर्ष दूरदर्शनचं 75वं वर्ष होतं दूरदर्शन सुरू होऊन. तर दूरदर्शननी सगळ्या प्रोड्युसर्स ना जे त्या काळामध्ये, आणि त्या काळात माहिती आहे 7:30 एकच मराठी मालिका, 13 भागांची मालिका असायची. बातम्या झाल्या की आता पुढचा एक एपिसोड असायचा, त्याच्यानंतर डायरेक्ट 8:15
दिल्ली दूरदर्शन सुरू व्हायचं आणि मग दिल्लीच्या बातम्या दिसायच्या. असा तो होता. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत टीव्ही नसायचा. 6 वाजता एक गोळा यायचा, टँग टँग टँग, आणि मग दूरदर्शन यायचं. काही असेल ते आपण बघायचो, आनंदाने बघायचो. आमची माती आमची माणसं, बँकेत काम करतो, मॅनेजर आहे, पण बघतो काय आमची माती आमची माणसं. कुठलंही काय खरीप पिके हंगामी पिके त्याचा काय संबंध नाही. टीव्ही दुसरं काही एंटरटेनमेंट नाही, हातात दुसरं चॅनल बदलावं वगैरे असली काही भानगड नाही. त्यामुळे कंपल्सरी ते बघितलं जायचं. कंपल्सरी एक भयानक कार्यक्रम असायचा, ज्ञानाचा दिवा न लागणारा ज्ञानदीप नावाचा. त्याच्यात कधी ज्ञानाचा दिवा लागला नाही, पण त्याचं नाव होतं ज्ञानदीप. भयानक असायचा तो कार्यक्रम. अत्यंत प्राथमिक स्टेजची ऍक्टिंग. म्हणजे तुम्ही इथे कधीतरी नाटक करत असाल, तुम्ही उत्तम काम करत असाल. आणखीन एक भयानक प्रकार असायचा, सामूह गान म्हणून एक असायचा. म्हणजे तुम्ही कधीतरी जुन्या लोकांनी प्रशांत आमले पण उभारायचं त्याच्यात समूह गाणं. आणि आता कसं रियालिटी शो मध्ये बघा, चांगल्या आवाजाच्या कॅसेट्स पाठवायच्या असतात, आपली 4-5 गाणी रेकॉर्ड करून पाठवायची असतात. मग उत्तम आवाज त्यातला निवडून ते आता घेतात. सारेगम वगैरे ज्या कॉम्पिटिशन आहेत त्याच्यात, त्या काळामध्ये उलटी पद्धत होती. चांगल्या आवाजाला हाकलून द्यायची, आणि खूप भसाडा घाणेरडा आवाज असेल तर त्याला घ्यायची. आणि मग ते असे एकाच सदऱ्यांमध्ये सगळे असे उभे असे उजव्या डावा, ते काय मला माहित नाही, तसंच काय माहित नाही. सगळ्या बायका अशा अतिशय मख चेहऱ्याने, आम्ही देशाचे मानकरी असं परत हजारो जमाल होते ते बघायला. फार मजा यायची. ते सगळं हरवलो आपण चायला. नाही ते मला आठवत, मला बघायला आवडेल ते अजूनही. गेलं सगळं ब्लॅक अँड व्हाईट, ते मध्ये फडफड फडफड वर जाणार वगैरे, गंमत गेली ती. ते परत पाहिजे आपल्याला सगळं. पण आता कसं आणणार ना ते, असं काळ असा मागे नाही ना. असो, ते आपण नाही करू शकत. तर असं सगळं चाललं होतं. आणि दूरदर्शनला 75 वर्ष. सगळ्या निर्मात्यांना विचारलं, पहिली दैनंदिन मालिका करायची. तर दैनंदिन मालिका, डेली शो, हा प्रकारच माहीत नाही कोणाला. म्हणजे रोज एपिसोड, रोज दिसणार टीव्हीवर. सगळे प्रोड्युसर मला लावा एवढं, म्हणजे रोज रोज शूटिंग करावं लागेल, हे काही शक्य नाही. मार्शल अधिकारी म्हणाले, चायला मी करतो, माझ्याकडे दामिनी सिरियल आहे, बरं ही पत्रकारितेवर आहे, याचा विषय 1300 भाग पण करू शकतो मी, असं ते गमतीनं म्हणाल्या. ते केवळ गमतीनं म्हणाले, कारण पत्रकारितेला विषयांची कमतरताच नाही ना. रोज बाजूला घडतंय, फक्त नावं बदलून आपण एपिसोड बनवत जाऊ आणि करत जाऊ. आणि मग 100 भाग जरी आपण समजा याचे करू शकलो, तरी केवढं मोठे यश असेल ते. फक्त ते म्हणाले, एक मला 2 दिवस द्या, माझ्या सगळ्या कलाकारांना विचारतो ते वेळ देणार की नाही. आणि मग आमची एक मिटिंग झाली आणि सगळ्यांना विचारलं त्यांनी, वेळ द्याल ना बाबा. आता मला पण म्हणाले, शरद आता आठवड्याला 2 दिवस नाही, जवळजवळ आठवड्याला 2 दिवस तू BST जाऊ शकतो. 5-5 दिवस शूटिंग करावं लागेल, सोमवार ते शुक्रवार रोज एपिसोड दाखवायचं, रोज शूटिंग करावं लागेल. आता माझ्यासमोर यक्ष प्रश्न, आता नोकरी काय. आणि नशीब माझं एवढं चांगलं, 95 साली शासनाचा एक निकाल लागला होता की आता राज्य शासनाच्या अंतर्गत जेवढ्या संस्था आहेत, जेवढी नोकऱ्या आहेत, त्या सगळ्यांना 5 वर्ष विदाउट पे रजा घेऊ शकता. असा एक 95 साली म्हणजे तुम्ही 5 वर्ष दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात ट्राय करू शकता. आणि समजा 5 वर्षानंतर तुमचं तिकडे काही घडलं नाही, तर 5 वर्षापूर्वी ज्या हुद्द्यावर होता, ज्या पगारावर होता, तिथेच परत तुम्ही जॉईन होऊ शकता. इतकं सेफ होतं ते. म्हटलं हा हा चान्स आपण घ्यायचा. आणि मार्कांना दिलं, कारण कळलं, यस, 5 अख्खा रोज येऊन बसायला मी तयार आहे. कारण मी एकही दिवस 89 ते 95 एकही दिवस मी BST मध्ये आनंदाने गेलो नाही, कारण मला ते करायचं नाही. 7 वाजता तिथे पंच सिस्टीम असायची. असं म्हणजे तुम्ही लेट मार्क वगैरे काही नाही, तिथे कार्ड टाकायचं माहीत असेल अधिकारी आहे की नाही माहीत नाही, असे खडाकन 6-57 लगेच आकडा यायचा त्याच्यावर. आणि त्याच्याप्रमाणे पगार मिळाला. आणि तेव्हा मला 6,500 रुपये BST डिझेल मेकॅनिकचा पगार होता. म्हणजे मस्त पगार. हा आता तुम्हाला असं वाटेल चैन आणि पास फुकट न काय, फुकट फिरायचं काही नव्हतं. आणि 50 पैशाला वडापाव मिळायचा, जम्बो वडापाव. आणि हो 30-40 पैशाला बुंदीचा लाडू मिळायचा. आणि ती कैलाशी लस्सी मिळायची 1 रुपयाला. म्हणजे 2 रुपये असतील ना तर मस्त पोटभर. हा हा हा. आणि सगळं आवडीचं असं होतं तो काळ. तर मी लगेच ती रजा टाकली 95 साली.
आणि 5 वर्षांनंतर मला परत तिथे जावं लागलं नाही, कारण दामिनी 13 भागांची मालिका इतकी हिट झाली, इतकी हिट झाली की रस्त्यावर 4.5 ते 5 रस्ते सन्नाटा असायचा. घराघरात लोक जाऊन बसायचे, रिक्षेवाले रिक्षा पार्क करून आपापल्या, आणि तुम्हाला असं आठवत असेल पार्ला बिर्ला बोरिवली एरियामध्ये घराघरात 4.5 ला एकच आवाज यायचा, दामिनी दामिनी असं ते काय धमाल होती. आणि मी जो काय लोकप्रिय व्हायला लागलो, घराघरात मला लोक ओळखायला लागले उदय कारखान्यात. आणि माझ्या आयुष्यात जे वाढ बघणं असतं ना, प्रत्येक कलाकाराला मोठा होण्यासाठी एक प्रतीक्षा लोणकर, प्रतीक्षा लोणकर दामिनी तिची पहिली मालिका, आमचा संपादक आनंद अभ्यंकर त्याची पहिली मालिका, जवळजवळ 60 ते 70 कलाकारांची पहिली मालिका आहे ती. त्या मालिकेने असंख्य कलाकार दिले इंडस्ट्रीला, त्यातले आम्ही सगळे. आनंद बिचारा गेला आता, असा विषय निघाला की आठवण येते त्याची. असो, एक वेगळा आहे. तर सुरू झालं आणि 98 साल आलं, आणि 98 साली मी शिवाजी मंदिरला खाली एका गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथेच वरती एक शाहू सभागृह आहे, त्या शाहू सभागृहामध्ये एक इतिहास घडवणाऱ्या नाटकाच्या ऑडिशन्स चालू होत्या. दिग्दर्शक होते विनय आपटे आणि माऊली प्रोडक्शन्स नाटक. आणि किती काही झालं तरी त्या विनय आपटेला त्याला हवा तसा नटच मिळत नव्हता. नाटक होतं, मी नथुराम गोडसे बोलतोय, आणि नथुरामच्या भूमिकेसाठी तो कलावंत शोधत होता. मला माझ्या गावी पण नाही की असं काही वर चाललंय. मी खाली गेलो होतो गाण्याच्या कार्यक्रमाला शिवाजीला, आणि तिथे आमचे एक प्रकाश योजना करणारे एक उमेश मुळीक म्हणून फार उत्तम प्रकाश योजनाकार त्या काळातले, ते पण BST मध्ये होते. आणि ते BST जेव्हा मी नाटकं करायचो एकांकिका, त्याला ते लाईट करायचं, त्यामुळे उमेश मला ओळखायचा. आणि तो विनय आपटे आणि यांच्या अनेक नाटकांना, त्यांनी व्यावसायिक नाटकांना लाईट केलेलं असल्यामुळे ती सगळ्यांची ओळख होती. तो मला म्हणायला, काय नशीब आहे शरद, चल पहिल्यांदा वरती. आणि तो मला वर घेऊन गेला आणि विनयची ओळख करून दिली. विनय आपटे, हा शरद तुमचे. म्हटलं नमस्कार, काय करतोस? म्हटलं काही नाही, BST नोकरी करतो, पण आता मी ती 5 वर्ष रजा घेतलेली आहे आणि त्या रजेवर आहे सध्या. 2000 साली जर काहीच घडलं नाही तर मी परत BST परत जाणार, निळे कपडे घालणार, बस खाली झोपणार परत. तुम्हाला काळजी काय गरज लागणार नाही, वाचून दाखव, ये बस म्हणाला. मग त्यांनी मला स्वागत दिलं. पहिल्यांदा मला गांधीजींना नेहरूंनी प्रोटेक्शन देण्यासाठी जो अर्जुन दास नावाचा एक पंजाबी पोलीस ऑफिसर पाठवला होता, 5 वाक्यांची भूमिका आहे ती फक्त, तो रोल वाचायला दिला. तो रोल वाचला मी, मला काय त्याला वाटलं माहीत नाही, कशी नियती असते, कशी बरोबर तुम्ही तिथे जाऊन बसला. मला म्हणाला, नथुरामचं पहिलं स्वागत वाच. तर मी म्हटलं, अरे असं इमिजिएट मला माहीत नाही आहे काही. नाही, मी लगेच वाचायला सांगत नाही, जरा कोपऱ्यात जाऊन बस, एकदा मनातल्या मनात वाच आणि मला मोठ्याने वाचून दाखव. म्हणलं ठीक आहे, एकदा वाचलं वाचतो मी. वाच म्हणाला, जवळजवळ 34-35 दिवस त्यांना नथुराम मिळतच नव्हता. अनेक नावारूपाला आलेले कलाकार येऊन जात होते, पण त्याला विनयला डोक्यात नवीन कलाकार हवा होता. नथुराम गोडसे पुण्यातला, सदाशिवपेठेतला गोडसे, कारण ती ब्राह्मण पण तो दिसला पण पाहिजे, वाणी स्वच्छ शुद्ध असली पाहिजे. आणि 2.5 तासात 2.25 तास तो एकटा स्टेजवर असतो, बाकी सगळी पात्र छोटे छोटे भूमिका आहेत. हे सगळं शिवधनुष्य खांद्यावर पेलून नेणारा पण पाहिजे. असं तो बहुडंगी बहुशिंगी खूप दूध देणारी अशी गाय हवी असते ना, तसं त्याची अवस्था होती. आणि मला म्हणाला वाच, आणि मी वाचायला सुरुवात केली. नमस्कार, आपण सगळेजण मला अनोळखी आहात. खर तर अनोळखी हा शब्द चुकीचा आहे ना, बघा ना, अनोळखी या शब्दामध्येच अभावानं का होईना पण ओळखीचा उच्चार आहे. तुम्ही सगळेजण मला नवीन आहात, पण नवीन आहात म्हणजे परके नव्हेत. तुमच्यापैकी जे अतिशय तरुण आहे त्यांचा त्यावेळेला जन्मही झाला नसेल. शासकीय इतिहासामध्ये केवळ एक हिंदू माथे फिरू म्हणून तुम्ही माझी नोंद वाचली असेल. आणि जे मध्यम वयीन आहेत त्यांच्यापैकी काही, त्यावेळेला चाललेली ब्राह्मणांची कत्तल पाहून पळून जाणाऱ्या आपल्या आई वडिलांना बिलगून, कोण हा नथुराम, त्याच्यासाठी आमची घरं का जाळतायत असं विचारणारे असतील. आणि जे म्हातारे आहेत जुनी खोडं, त्यांना मात्र मी आठवत असेल.
वृत्तपत्रातून वाचलेला आकाशवाणीवरून ऐकलेला मी माझं आणि नाना आपटेचं अग्रणी हे वृत्तपत्र देखील त्यांनी वाचलं असेल. सभांमधली माझी भाषणं ऐकली असतील, काही जण प्रत्यक्ष मला भेटली असतील. पण ही भेट, ही ओळख 30 जानेवारी 1948 नंतर त्यांनी सतत नाकारली असेल. नाही पण ते आता इथे नसतील. एवढ्या म्हाताऱ्या लोकांना इथवर घेऊन येणार कोण? तर एवढे म्हातारे माझे समवयस्क. माझं वय किती आहे असं वाटतंय तुम्हाला? 101. खरं नाही ना वाटत? तुम्ही म्हणाल खोटं बोलतोय हा. असं मी ते स्वगत म्हटलं आणि विनय म्हणाला बास उद्या कळवतो तुला. घरी जाईपर्यंत घरी मोबाईल नाही, काही नाही, एक लँडलाईन होता आमच्या घरी. जे काही मी वाचलं पहिल्याच वाचनामध्ये जे काही विनय आपटे माझ्यावर फिदा झाला आणि दुसऱ्या दिवशी गेल्या गेल्या म्हणाला माझा नथुराम मला सापडला आणि 98 अख्खं आयुष्य बदलून टाकणारी एक भूमिका ज्याची प्रत्येक कलावंत वाट बघत असतो. एक भूमिका अशी लागते की त्या भूमिकेने नटाचं मोठेपण सिद्ध होतं. भूमिका म्हटलं की त्या नटाचं नाव येतं, त्या नटाचं नाव म्हटलं की ती भूमिका येते. असं एक समीकरण होणार एक लागतं. जसं डॉक्टर लागू म्हटलं की नटसम्राट, म्हणजे नटसम्राट अनेकांनी उत्तम केलं पण आजही आपल्या डोळ्यासमोर ते समीकरण आहे. भक्ती बर्वे म्हटलं की फुलराणी येतं, अशी सगळी लोखबा लोखंडे म्हटलं की आजही प्रभाकर पणशीकरच आठवतात. तर असं समीकरण होणार एक नाटक मिळालं, तालमी सुरू झाल्या. मग दनादन तालमी, मग कधी सुधीर फडके येऊन बसायचे, कधी विश्व हिंदू परिषदेची माणसं यायची आणि मग आमच्या 10 जुलै 1998 माझ्या आयुष्यातला पहिला रोल. तोपर्यंत 14 व्यावसायिक नाटकं, 1989 ते 1998 14 व्यावसायिक नाटकं, 60 रुपये, 75 रुपये, 100 रुपये छोटा छोटा रोल अशी कारकिर्द सुरू होती. आई वडिलांना भयंकर चिंता वाटायची, यार प्रत्येक नाटक ते पहिल्या शुभारंभाला यायचे पण मुलाचा रोल छोटासा बघून बिचारे ते आतमध्ये त्यांना काहीतरी वाटायचं कधी याला मुख्य भूमिका मिळणार आहे का नाही. तर जोपर्यंत मेनरोल मिळत नाही तोपर्यंत व्हॅल्यू मिळत नाही, तोपर्यंत आदर मिळत नाही, तोपर्यंत रिस्पेक्ट नाही, बसायला खुर्ची मिळत नाही. सदैव अशी लोक घाणेरड्या पद्धतीने वागत असतात तुमच्याशी. बिचारे आईवडिलांनी कधी बोलून दाखवलं नाही. आणि 10 जुलै 1998 तोपर्यंत मी प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला जायचो. तुम्ही जर नाट्यगृहात गेला असाल तर 2 मार्ग असतात. एक कलाकार मागच्या दरवाजाने जातात डायरेक्ट मेकअप रूम मध्ये आणि ऑडियन्स असतो तो मुख्य दरवाजाने आत जातो. तिथे बोर्ड लावलेला असतो त्या नाटकाचा ज्याचा प्रयोग असतो आणि त्या नाटकाचं नाव व्ह्यू असतं नेहमी आणि मग खाली लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार आणि मग त्यातला जो खूप मोठा नाववाला आर्टिस्ट असतो त्याचं खाली आणि विक्रम गोखले आणि वंदना गुप्ते असं नाव असतं. तर मी नेहमी प्रयोगाला जायचो, शिवाजीच्या प्रयोगाला. जेव्हा मी छोटी भूमिका करत होतो तेव्हा मी ना त्या प्रेक्षक जातात तिथून जायचो आणि खूप वेळा मी माझ्या अशा बोर्डाकडे बघत बसायचो. तर एक राऊत नावाचा पेंटर होता जो ते बोर्ड रंगवायचा. तर तो बघायचा माझ्याकडे. एक दिवशी आला म्हणाला काय बघतोस रे? म्हणलं नाही रे काय नाही. बघ सांग ना मला काय बघतो. म्हटलं नाही रे हे कलाकार म्हणून जी मोठी नावं येतात ना हे सला आपलं नाव कधी येणार आहे तुम्हाला? मी शब्द देतो तुला, मी तुझं छोटी छोटी जरी कामं असली तरी मी तुझी सगळी नाटकं बघतो कारण मी इथेच असतो त्यामुळं आम्हाला फुकट बघायला मिळतं. तुझ्यात ते टॅलेंट्स आहेत, एक दिवस येईल मी पहिल्यांदा तुझं नाव आणि शरद पंक्षी लिहीन. तर मी म्हटलं तुझ्या तोंडात साखर पडू दे असं बोलून मी नेहमी निघून जायचो. आता त्या दिवशी हाऊसफुल प्रयोग, पहिला सकाळी 11 शिवाजी मंदिर, 98 10 जुलैला आणि मी मुख्य भूमिकेत. म्हणून मी तिकडे न जाता मागच्या बाजूने मेकअप रूम मध्ये जायला निघालो. तो राऊत तिथे उभा होता. मला आयुष्यभर पुढून गेलास, आज मागून कुठे चाललायस? म्हटलं अरे केवढी गर्दी आहे बघ, आज जातो मागणार. म्हणाला चल पुढूनच जायचं. त्याने हात धरला आणि ते गर्दी शिवाजी मंदिरला ना बाहेर उभा राहायला जागाच नाही आहे त्यामुळे. हाऊसफुल असेल तर जवळजवळ 1000 प्रेक्षक येतात हाऊसफुल म्हणजे. तर ते 1000 प्रेक्षकांना फुटपाथ बिटपाथ असा पॅक होतो जोपर्यंत नाट्यगृहाच्या आत एंट्री देत नाही तोपर्यंत. तर सगळे असे खचाखच भरलेले होते.
त्याच्यातनं मार्ग काढत काढत आम्ही तो मला हात धरून गेला आणि आमच्या बोर्डासमोर जाऊन उभा राहिला. मला म्हणा बघायचं ना तू काय बोर्ड, आणि मला म्हणाला होतास ना बघ म्हणाला बोर्ड काय रंगवलाय, दोन रंग जास्तच वापरले. पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पहिला बोर्ड असा बघितला मी. सगळ्यांची नावं छोटी छोटी आणि सगळ्यात छोटी आणि शरद पोंक्षे. पण हे शरद पोंक्षे नाव कुणाला माहीत नव्हतं, हा कोण आहे हे माहीत नव्हतं. नाव त्यांनी मोठं लिहिलं होतं पण माणूस मोठा झालेला नव्हता. सगळी प्रेक्षक आहेत ना माझ्या आजूबाजूला, त्यांना माहितीच नव्हतं की ते ज्या नाटकाला आता आलेत हाऊसफुल गर्दी करून त्याचा हा हिरो आहे जो बाजूला उभा आहे. कोणी माझ्याकडे रुंकून बघत नव्हतं. अर्थात त्यांचा काही दोषच नाही, कारण त्यांनी मी काही कामच केलेलं नाही. इतक्या फालतू क्षुल्लक अशा भूमिका असायच्या की त्या लक्षात ठेवाव्या असं काही नव्हतंच. आणि मी सगळ्यांकडे असं बघत होतो, सगळे प्रेक्षक माझ्याकडे, कुणीतरी मी पण प्रेक्षकच आहे असं वाटून बघत होते. आणि अजून जा आता आज असं वाजव ना, ही सगळी माणसं जी ओळखत नाहीत ना ही सगळी तुझी ऑटोग्राफ घेण्यासाठी धावतील केल्या पाहिजे. आणि मी त्याला मिठी मारली आणि मी आत गेलो. विनय होता, सगळं झालं, नाटकाची पूजा झाली, रंगमंच फार सुंदर वातावरण असतं ते, की स्टेजची पूजा होते, आतमध्ये खछान नटराज गणपतीची पूजा होते, धूप पसरवर पसरतो आणि फार मंगलमय वातावरण असतं. बाहेर असं छान बारीक नाट्य संगीत वगैरे लावलेले असतात, असं ते वातावरण. खूप मोठी मोठी माणसं आलेली होती, सुधीर फडके पहिल्या रांगेत, स्मिता तळवळकर बसलेली होती, पंडित सी आर व्यास बसलेले होते, भीमसेन जोशी बसलेले होते, अशी एक दिग्गज माणसं पहिल्या चार रांगांमध्ये सगळे VIP बसलेले, अख्खी गोडसे फॅमिली बसलेली अशी. गोपाळ गोडसे ज्यांनी 22 वर्ष जन्मठेप भोगली ते बसलेले, आणि सिंधुताई गोडसे म्हणजे काय बाई असेल मला नंतर मी सांगेन की से, ती बसलेली होती. आणि पाया पडलो, नमस्कार केला, म्हटलं बाप्पा थँक्यू. मला गणपतीवर प्रचंड श्रद्धा आहे, प्रचंड श्रद्धा. आणि मला असं नेहमी वाटतं की तुम्ही तुमच्या कलेवरती तुमच्या कामावर जर निस्सीम प्रेम केलं, प्रेयसीसारखं प्रेम केलं, जसं आपली प्रेयसीवर आपण जर निस्सीम प्रेम केलं तर ती जगातलं सर्वोत्तम सुख तुम्हाला देते. तसंच तुमचं काम जर तुम्ही तसं प्रेम केलं, तुमच्या कलेवर जर तुम्ही प्रेम केलं तर ती कला तुम्हाला सगळं काही देते, फक्त थोडी वाढ बघावी लागते. वाढ बघणं संपत नाही बघा कधी. आणि मी इतकी वाढ बघितली होती, 78 एकांकिका स्पर्धेत सुरू केलं, 89 व्यावसायिक नाटक, आणि असा रोल मिळाला 98 म्हणजे 78 ते 98 20 वर्ष वाट बघितली आणि भूमिका मिळाली. भूमिका मिळाली, पडदा उघडला आणि पहिलं जे आता मगाशी मी स्वगत म्हटलं ते पहिलं जवळजवळ 12-13 मिनिटं एकटा स्टेजवर स्वगत म्हटलं, टाळ्यांचा कडकडाट झाला, प्रवेश संपला, ब्लॅकआउट झाला, मी गेलो, सगळ्यांनी मिठ्या मिठ्या मारल्या, लगेच दुसरी एंट्री झाली अग्रणी आणि वर्तमानपत्राचा संपादक होता नाथुराम, आणि तो पहिल्यांदा नाटकात त्या प्रवेशामध्ये नाना पटेला सांगतो की मी गांधीला संपवायला निघालो आता. आता हे सगळं असह्य झालेलं आहे, आता हा माणूस संपला पाहिजे. हा पहिला नाथुराम गोडसेनी विचार त्याच्या मित्राला नाना पटेला, जो मालक असतो अग्रणी आणि हिंदू राष्ट्र अशी दोन वर्तमानपत्रं ते चालवायचे, आणि त्याच्या कार्यालयातला पहिला प्रवेश. समोर सिंधुताई बसल्यात, गोपाळराव बसलेत, प्रयोग सुरू झाला. काही लकबी गोपाळरावांच्याकडे जायचो मी तालमीच्या काळामध्ये आणि विचारायचो की नाथुराम कसा बसायचा घरात, कसा बोलायचा, हातवारे कसे करायचा, त्याला काही लकबी होत्या का. तर त्यांनी मला अनेक काही काही गोष्टी सांगितल्या होत्या की बऱ्याच वेळाला तो खुर्चीत बसला की तो कधी असा बसायचा नाही, तो कायम असा बसायचा, आणि बराच वेळेला तो काहीतरी विचारात असायचा, कधी त्याला आम्ही हाक मारले की त्याला लक्षात नसायचं, दोनदा हात लावल्यावर हा हा काय असं व्हायचं, त्याचं सतत काहीतरी विचारमग्न असायचा तो, कायम तो असा बसायचा. किंवा तो राईट हँडेड होता पण तो पॉइंट आउट करतो ना तू इकडे, त्यावेळेला त्याचा हात डावा हात पुढे यायचा. तर हे सगळं लकबी मी जाणीवपूर्वक माझ्या भूमिकेमध्ये तालमीमध्ये सगळ्या करत होतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात कुणाच्या लक्षात येत नाही त्या, पण त्याच्याने ते कॅरेक्टर उभं राहण्यासाठी जी मदत होते आणि खरंच हा नाथुराम आहे असं लोकांना वाटावं लागतं. सुरू झाला प्रवेश, माझ्या आयुष्यातला पहिला प्रयोग, आणि मी उत्तम भूमिका करतोय का ती भूमिका मी वाईट करतोय ह्याची पहिली पावती आणि पहिला पुरस्कार पहिल्याच प्रयोगात मला मिळाला. असा मी बसले शिवाजी मंदिरला, काय माहितीये लिटरली आता तुम्ही बसलायत ना माझ्याजवळ एवढ्या, इतक्या जवळ पहिली रांग आहे.
इतक्या जवळ आहे पहिलीला, म्हणजे मी थोडं आलो तर प्रेक्षकाला मी शेकहँड करू शकेन आणि इथंच स्टेज संपतं आणि इथेच टेबल, सेम टेबल इथेच सिंधुताई बसल्या आहेत, गोपाळराव बसले, त्यांची अख्खी फॅमिली बसली, दोन पुतणे, त्यांचा नातू, त्यांची नातवाचे 10-11 माणसं, गोपाळराव म्हणजे गोडसेंची फॅमिली बसली आहे, इकडे सुधीर फडके बसले, असे सगळी माणसं बसली आहेत आणि ती स्टेजवरचा जो लाईट असतो ना तो पहिल्या 4 रांगांपर्यंत असा पसरतो थोड्या वेळाने, नाटक सुरू झालं थोड्या वेळाने, मग लख पहिल्या 4 रांगेतली प्रेक्षक आपल्याला दिसायला लागतात. असा मी बसलो, नाना पेशी बोलतोय डायलॉग बोलतोय, इंटेन्सिटीने सीन चालू आहे आणि नकळत मला ते पण दिसत आहे समोर. आणि पटकन सिंधुताईंनी मला हाक मारली, अण्णा म्हणून, त्यांना त्या घरात अण्णा म्हणायच्या. सिंधुताईंपेक्षा त्यांचा नवरा गोपाळ गोडसे 10 वर्षांनी मोठा, गोपाळ गोडसेंपेक्षा गोपाळचा मोठा भाऊ नथुराम त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा. नथुरामनी लग्न केलं नाही कारण त्याला आयुष्यात काहीतरी असं करायचं होतं म्हणून, एका मुलीचं आयुष्य वाया जाऊ नये असं त्याचा, म्हणून गोपाळचं लग्न झालं आणि सिंधुताईचं लग्न झालं. सिंधूला 20 वर्षांनी मोठा आपला दीर जवळजवळ वडिलांच्या ठिकाणी वाटायचा, तर ती घरामध्ये त्याला अण्णा म्हणायची. आणि त्या दिवशी मी असा बसलो आणि ते आमचा सीन चालू होता, सन्नाटा होता, लोक कानात प्राण आणून नाटक ऐकत होते कारण इतक्या वर्षानंतर नथुरामची बाजू मांडणारं एक नाटक आलं होतं. तोपर्यंत नथुराम म्हणजे नालायक माणूस, नथुराम म्हणजे निशस्त्र म्हाताऱ्या माणसाला मारलेला नीच हलकट ह्याच्या एवढा गद्दार नालायक कोण नाही असं चित्र 47-48 मारल्यापासून ते 98 पर्यंत असं चित्र भारतामध्ये रंगवलं गेलेलं. एकाही आई बापांनी नथुराम गांधी हत्येनंतर आपल्या पोराचं नाव नथुराम ठेवलं नाही, इतका मोठा खलनायक आज या नाटकामध्ये नायक म्हणून पुढे आलेला आहे. असा पहिलाच प्रयोग, सगळेजण असे अहवाखून कानात प्राण आणून सगळे ऐकतायत बघतायत आणि त्या सन्नाटामध्ये एक हाक आली मला अण्णा म्हणून आणि मला अंगात काटार आला. मी असं सटकन बघितलं, म्हटलं सिंधुताईंनी हाक मारली, मनात चालू आहे डायलॉग चालू आहे, रोल चालू आहे, हे सगळं चालू आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा भूमिकेत आहे तर मग याला हे कसं दिसलं, हे किती छूट आहे ते पण सांगतो नंतर, किती खोटं बोलतात आमचे मोठे झाल्यावर. आणि मला म्हटलं असं इतकं सुखावलो मी काही क्षणांसाठी, परत नाना आपटेचं वाक्य झालं, माझं वाक्य आलं आणि मला दिसतंय समोर सिंधुताई आहे, त्यांनी अण्णा हाक मारली, अण्णा हाक मारलं ते पुढे काहीतरी बोलणार, तेवढ्याच गोपाळरावांनी पटकन त्यांच्या असा हातावर मांडीवर हात ठेवला आणि ते म्हणाले अगं ते नाटक आहे, ते शरद पोंशी आहे, अण्णा गप्प बस. आणि सगळं मी बघितलं, हा प्रवेश संपला, टाळ्यांचा कडकडाट, नाटक संपलं. आता मला कुणी सांगायची गरज नव्हती की मी नथुरामची भूमिका चांगली करतोय की नाही, मला कुठल्या पुरस्काराची गरज नव्हती, माझ्या आयुष्यातला पहिल्याच प्रयोगात पहिलाच ऑस्करचा पुरस्कार मिळतो तसा पुरस्कार मला मिळालेला होता. मग सिंधुताई आल्या, अमर रडल्या, ते फॅन्टॅस्टिक होतं सगळं. आणि जे प्रेक्षक मला ढुंकूनही बघत नव्हते ते सगळे प्रेक्षक माझ्याबरोबर, तेव्हा मोबाईल नव्हते त्यामुळं फोटो काढणं जे आता एक फार धमाधमा फोटो काढतात तसं काही नव्हतं, तेव्हा फक्त ऑटोग्राफ होत्या आणि लोक येऊन भेटायचे, बडबडून बोलायचे, कोणीतरी रडतंय, कोणीतरी म्हातारी माणसं आले, एक 70-72 वर्षाचे गृहस्थ आले, चप्पल काढून आले आणि मला म्हणाले पाया पडतो, म्हटलं अहो काका काय करता, म्हणाले नाही शरद पोंक्षाला नाही तुमच्यातल्या नथुरामला, हो आमचं घर जाळलं आहे, आम्ही सगळं अनुभवले होते, आमच्यासाठी नथुराम हा फार मोठा आहे असं ते काका म्हणाले मला. आणि असे ते अनुभव आणि मग जे प्रयोग सुरू झाले आणि दीनानाथ मंगेशकरचा प्रयोग, मुंबईच्या पहिल्या महिला महापौर काँग्रेसच्या, त्या आणि त्यांचे मिस्टर त्यांचे पती हे वकील होते निष्णात, या दोघांनी दीनानाथचं तिकीट काढलं. चौथा प्रयोग, रोज आता प्रयोग सुरू झाले, रोज हाऊसफुल हाऊसफुल बॅक शो, असं तिकीट विक्री सुरू झाली की 2 तासात हाऊसफुलचा बोर्ड लागायचा. त्यांचं नाव मी विसरलो, मुळगावकर नाही, तुम्हाला कदाचित आठवत असेल बघा, काँग्रेसच्या पहिल्या मुंबईच्या महापौर बाई, अत्यंत देखण्या बाई होत्या बघा, मला नाव आठवत नाही, असो मी सांगेन नंतर नाव कळेल. दीनानाथल्या आल्या, काय प्रकारची माणसं असतात बघा, दीनानाथल्या आल्या, प्रयोग झाल्यावर आत आल्या, आत आल्या आणि दीनानाथ मंगेशकर आहे सर, पायऱ्या उतरलं की खाली मोठं मार्केट आहे, नवऱ्याला पटकन सांगितलं की जा,
तो आला आले दोघं आणि परत नवरा गेला. मला काही कळलं नाही त्यामला काय काम करता जिवंत उभा केला. म्हणजे 2.5 तास आम्ही विसरलो की तुम्ही शरद पंक्षी आहात. आम्ही सगळंच विसरलो. बाय द वे मी ओळख करून देते, मी अमुक अमुक, मी महापौर आहे आणि मी काँग्रेस पक्षाची आहे. ठीक आहे ना, मग काय माणूस आहे ना तो, नाटक बघू शकतो ना. काँग्रेस पक्षाचा असलं पण काय आलं, आला तुम्ही आणि कौतुक करताय, मला बरं वाटलं. बरं नव्हतं ते. त्यांच्यातला प्रेक्षक सामान्य माणसाला नाटक आवडलेलं होतं, सगळं आवडलेलं होतं. तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यातला पॉलिटिशियन झाला आणि त्यांनी त्यांच्या वरिष्ठांपर्यंत बातमी पसरवली की एक नाटक आलंय आणि हे नाटक जर असंच चालू राहिलं तर फार मोठं महाराष्ट्रात क्रांती घडू शकते. हे नाटक बंद व्हायला पाहिजे. आणि जो नवरा त्यांचा कुठेतरी गेला होता ना, तो थोड्या वेळाने आला आणि त्यांनी एक अशी लक्ष्मीची चांदीची प्रतिमा आणली. आणि मला म्हणाले, थोड्या दिवसांनी नवरात्र सुरू होते, हे ठेवा, तुमची जी आता कसा पाऊच असतो ना असा कायम माझ्या बॅग खांद्याला असतो, त्याच्यात ठेवून द्या कायम. ही देवी तुमचं रक्षण करेल, गरज आहे तुम्हाला. पण मी असं नाटक कित्येक काळाने बघितलं. भूमिका जिवंत करणं म्हणजे काय ते मी बघितलं आणि फारच सुंदर. आणि त्या गेल्या बरोबर उतरत्या उतरत्या गाडीत बसेपर्यंत त्यांच्यातला पॉलिटिशियन काँग्रेसचा लीडर जागा झाला. त्यांनी वरपर्यंत कळवलं. तिथून ती बातमी दिल्लीपर्यंत जाऊन पोचली. आमचा त्याच्यापुढे एक दिवसाचा गॅप होता. मग 5, 6, 7, 8 असे लाईनिक प्रयोग होते. 5व्या दिवशी दुसऱ्या दिवशी राज्यसभेमध्ये पहिल्यांदा काँग्रेसकडनं महाराष्ट्रात एक असं नाटक आलंय म्हणून तो जोगी नावाचा एक खासदार होता 1998 ला, त्यांनी पहिल्यांदा ऑब्जेक्शन घेतलं या नाटकावर राज्यसभेमध्ये. मग तोपर्यंत इकडे प्रदीप दळवी नाटककाराची दोन पत्रकार मुलाखत घ्यायला आले. त्यावेळेला मुलाखत असा व्हिडिओ कॅमेरा असलं काही नव्हतं. एक असा टेप रेकॉर्डर असायचा, तुम्हाला आठवत असेल असं, छोट्याच्या ते कशी कॅसेट यायची बघा, आणि त्याला कसं स्पीकर असायचं. ते पूर्वी त्यावेळेला असं ते दाबून दोन्ही असे ऍट अ टाइम दाबलो ना, पॉज आणि हे किती रेकॉर्ड व्हायचं असं ठेवायचे आणि ते प्रश्न उत्तर व्हायची. तर प्रदीप दळवीची मुलाखत सुरू झाली. आयबीएन काय म्हणतो लोकमत वर्तमानपत्राचा तो पत्रकार होता. घरी गेला आणि तो प्रदीप दळवींच्या मुलाखत घ्यायला सुरुवात झाली. मुलाखत थोडा वेळ झाल्यानंतर बायको आली प्रदीप दळवींची, पोहे चहा वगैरे घेऊन ठेवलं त्यांनी. ते म्हणाले बंद करा, थोडा वेळ खाऊन घ्या, चहा पिऊन परत सुरू करून. ओके, आणि ते बंद केलं. आता रेकॉर्ड होणं थांबलं. प्रदीप अत्यंत ब्रिलियंट जो नाटक असं लिहित होतो त्यांनी बघितलंय, ते सगळं थांबलंय. आता अनऑफिशियल गोष्टी सुरू आहे. मग आपलं खाता खाता तो पत्रकार म्हणतो, काय वाटतं तुम्हाला हे नाटक? काय नाही, माझी अशी इच्छा आहे हे नाटकाचे 5-4 हजार प्रयोग व्हायला पाहिजे आणि नाटकाचा इम्पॅक्ट असा असायला पाहिजे की नथुरामचे पुतळे उभे राहिले पाहिजे. असं हे त्याला माहिती आहे रेकॉर्ड होत नाही आहे. त्या माणसाने परत खाऊन झाल्यानंतर रेकॉर्डिंग सुरू केलं. पुढची मुलाखत झाली, रेकॉर्ड झालेल्यातलं एकही अवाक्षर त्यांनी छापलं नाही. पोहे खाताना जे वाक्य बोलला ते त्याच्यासाठी लोकमत चालवण्यासाठी जे ब्रेकिंग न्यूजचं वाक्य होतं तेवढं त्यांनी छापलं आणि त्यात त्यांनी स्वतःचा एक शब्द ॲड केला. आणि प्रदीप दळवी नाटककार असं म्हणतात, हे नाटक इतकं चालावं की या देशातले गांधींचे पुतळे पाडून नथुरामचे पुतळे. ही गलिच्छ पत्रकारिता. राज्यसभेतनं प्रश्न लोकसभेमध्ये येईपर्यंत लोकमतचा कम्प्लीट कम्युनिस्ट, कम्प्लीट काँग्रेसवाला. ते वर्तमानपत्र बघा, लेखकाचा उद्देशच आहे हा. आम्ही तोपर्यंत कोकणून सांगत होतो आम्ही एक नाटक करतोय आणि नाटक सेन्सॉर झालेलं आहे. सगळ्यावर पाणी पडलं आणि 17 जुलैला गंमत बघा, महाराष्ट्रात मनोहर जोशी, शिवसेना भाजपचं सरकार, दिल्लीमध्ये वाजपेयी आणि अडवाणी केंद्रीय गृहमंत्री, भाजपचं सरकार, आघाडीचं सरकार ना, 13 पक्षांचं सरकार होत आणि अडचणीमध्ये आलं सरकार. अडचणीत आलं म्हणजे एक भारत देश, मराठी भाषेची ताकद बघा, एक भारत देश, एका भारत देशातलं एक महाराष्ट्र राज्य, एका महाराष्ट्र राज्यातला एक मुंबई जिल्हा, मुंबईमधलं एक दादर उपनगर, दादर उपनगर मधलं छोटस शिवाजी मंदिर, त्याच्यात होणार एक छोटस 2.5 तासाचं एक मराठी नाटक, लोकसभा 2 दिवस बरखास्त
आणि राज्यसभा दोन दिवस बरखास्त करू शकते एवढी मराठी भाषेची ताकद आहे. कारण हे नाटक 88 साली लिहिलं होतं, 98 पर्यंत त्याला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळत नव्हतं. म्हणून एका गुजराती निर्मात्यांनी आमच्या नाटककाराकडनं घेतलं, ते म्हणाला मी करून बघतो, आणि त्यांनी गुजराती ट्रान्सलेट केलं, गुजराती परिनिरीक्षण मंडळाकडे दिलं, त्यांनी महिनाभरात त्याला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं आणि त्यांनी त्याचे 70 प्रयोग केले गुजराती भाषेत. गांधीजी गुजराती, बघणार ऑडियन्स गुजराती, करणारे नट गुजराती, एकालाही कळलं नाही या नाटकात काही ऑब्जेक्शनेबल आहे काय आहे काय काही नाही. सगळी लोक छान बसायची, टाळ्या वेळवायची, उत्तम. राजेंद्र चावला नावाचा नट आहे, त्यांनी ते भूमिका त्याच्यात केली होती. आता या धर्तीवर आमचा निर्माता कोर्टामध्ये गेला आणि म्हणाला सेन्सॉरवाल्यांनी जर हेच नाटक गुजराती ट्रान्सलेट केलेलं गांधी के गोडसे नावाने होतं ते प्रयोग होऊ शकतात, आम्हाला काय सर्ट मिळत. आणि मग शांता शेळके का कोणतरी त्या वेळेला मला वाटतं अध्यक्ष होत्या, आणि मग त्यांनी या धर्तीवर आम्हाला सर्टिफिकेट मिळालं आणि 98 आम्ही नाटक केलं ते. आणि 88 साली जेव्हा त्याने लिहिलं तेव्हा पहिल्यांदा ते डॉक्टर लागून वाचून दाखवलं होतं. आणि डॉक्टर लागू म्हणाले ते हे ही विचारांशी मी ते पूर्ण आहे ना समाजवादी आणि त्यामुळे ते माझी वैचारिक ही बैठक नाही, त्यामुळे मी हे नाही करू शकत, म्हणून त्यांनी ते टाळलं. पण ते मुळात सेन्सॉरच झालं नाही, म्हणजे हो म्हणाले असते तरी ते आलं नसतं. आणि मग ते बंद झालं, नाटक बंद पडलं. आणि 98 साली केंद्रातनं फॅक्स आला की एका नाटकामुळे गव्हर्नमेंट कोसळेल. आता बघा, शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे बाळासाहेब ठाकरे, फुल फॉर्म मध्ये असलेला तो काळ. बाळासाहेबांनी आम्हाला बोलावून घेतलं, मंदूर जोशीला फोन केला, महाराष्ट्रामध्ये नथुराम बोललाच पाहिजे काय वाटेल ते झालं. आता केंद्राने बंदी आणली, त्यांनी स्वतः नागपूरच्या एका मोठ्या वकिलाला, त्या काळात तो काहीतरी 60-70 हजार रुपये फी होती एका हिअरिंगची, त्याला बाळासाहेबांनी फोन करून पाचारण केलं, सांगितले मराठी नाटकवाले आहे, यांच्याकडे अजिबात पैसे नसतात. मग निर्मात्याला विचारलं याचं नागपूर ते मुंबई रेल्वे याचं विमानाचं तिकीट वगैरे तरी दे निदान, कळलं की नाही. निर्माता हो बाळासाहेबांना फोन नाही म्हणेल, हो देणार ना, आणि बऱ्या हॉटेलमध्ये तरी ठेव जरा एसी बीसी रूम असेल अशी बघून, हा एवढं करतील ते, बाकी केस लढवायची. माझाच मुख्यमंत्री आहे त्याच्या विरोधात केस लढवायची, माझाच पंतप्रधान आहे त्याच्या विरोधात केस लढवायची, हे नाटक सुटलंच पाहिजे. आणि 17 जुलै नंतर कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली, ती 98, 99, 2000, 2001 डिसेंबरमध्ये आपण केस जिंकलो. एकही वाक्य कट न होता शासन हरलं, केंद्र सरकार हरलं, राज्य सरकार हरलं आणि आम्ही जिंकलो. तोपर्यंत शरद पोंक्षे नट म्हणून नावारूपाला आलेला होता, भरपूर मालिका. तोपर्यंत झी हळूहळू सुरू झालेलं होतं, मग ई टी व्ही मराठी म्हणून एक मराठी चॅनल होत. असं बिझी झालेलो होतो मी, खोटं वाटेल 8 मालिकांचं शूटिंग चालू होतं माझं. माझ्याकडे 30 च्या 30 दिवस डायरीची भरलेले असायचे, एकही दिवस नाही. निर्माता भेटायला आला, म्हणाला हायकोर्टाचा निर्णय आहे की निकाल लागल्यापासून 3 महिन्याच्या आत याचा रंगमंची आविष्कार झाला पाहिजे, नाहीतर याचे सगळे राईट्स आपल्या हातनं जातील. मग परत लढाई लढायला लागेल लढाई, आणि मग फार अवघडून बसेल ती. मी म्हटलं आता मी तालमी कधी करू, तालीम करायला लागते ना नाटकाची. बरं 98 बंद पडलंय, मध्ये 3.5 वर्ष जवळजवळ आपण तालीम पण नाही केले, तर त्याची रिहर्सल करण्याची गरज आहे ना, काहीतरी कर बाबा. आणि पार्ल्याला भाईदास रात्री 11 ते 2 असं बुक केलं आम्ही, आणि मी सकाळी 9 ते 9:30 शूटिंग करायचो. तेव्हा माझ्याकडे 4-व्हीलर नव्हती, स्कूटर होती, आणि स्कूटरवरनं मी बोरिवली मड असं कुठे असेल तिथून मी पार्ल्याला भाईदासला जायचो, आणि सगळी कलाकार आणि वाट बघत असायचे. आणि मग 11:30-12 आम्ही तालीम करायचो, 2 वाजेपर्यंत तालीम करायचो, आणि 2 नंतर मी स्कूटरने घरी यायचो 3 वाजता, आणि पुन्हा 8 वाजता निघायचो आणि मी शूटिंगला जायचो. आणि अशा आम्ही तालमी केल्या, आणि 16 मार्च 2002 पुनश्च प्रारंभ झाला. तो मग जो बाण सुटला तो 11 मार्च 2018 मग 1100 प्रयोग या नाटकाने केले.
आणि 101 धमाल किस्से मारायला पेट्रोल बॉम्ब टाकला माझ्यावरती बाकी बस जाळली मला मारायला माणसं यायची असे नाना तऱ्हेचे प्रकार घडले पण एवढं फार अभिमानाने मी सांगू शकतो की कुठल्याही त्यांच्या आंदोलनाला कुठल्याही धमक्यांना न घाबरता एकही प्रयोग रद्द न होता 1100 प्रयोग आम्ही यशस्वीपणे केले. मग मसुरा 39 वर्षाचा होता फासावर लटकला तेव्हा आणि माझा 50वा वाढदिवस झाला आणि मग माझ्या डोक्यात सुरू झालं म्हटलं आता नाटक थांबलं पाहिजे योग्य ठिकाणी थांबलं पाहिजे खूप यश मिळत असताना थांबलं पाहिजे त्याच्यात खरी मजा आहे. 20 वर्ष एकच भूमिका करत होतो मी आणि मग मी 18 साली निर्णय घेतला आणि नाटक थांबवलं. पण आता मी गेले काही वर्ष जे व्याख्यानं आणि इतर नाटकांच्या आणि शूटिंगच्या निमित्ताने फिरतोय तर हजारो लोक महाराष्ट्रातले इतकी हात धुवून मागे लागले सर थोडे तरी प्रयोग करा ना थोडे तरी अजून दिसालो तुम्ही त्यांना सगळ्यांचा तो वयाचा फॅक्टर आहे की नाही 39 वर्षाचा मला नाही 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 तुम्ही 29 26 दिसता अजून कुठेतरी मला मस्का लावून मी तयार होईन आणि मी तयार झालोय आणि मी खास लोकाग्रह असतो ह्या 7 ऑक्टोबर पासून 26 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रामध्ये याचे 50 प्रयोग करणार आहे. एक भूमिका झाली की एका भूमिकेवर आयुष्य नाही जगत आहे. मगाशी म्हटलं की कलाकार मोठा झाला की तो मग वाह्यात थापा मारायला लागतो मुलाखतीत वगैरे की आम्ही भूमिकेत असे घुसतो की सगळं विसरून जातो असं काही नसतं. काहीही कोणी विसरत नाही. आतला शरद वंशी सदैव जागा असतो तो सदैव सगळ्या गोष्टी बघत असतो फक्त लोकांना भास निर्माण करायचा असतो त्यामुळं कुणी असं काहीही करत नाही हे सगळं खोटं आहे. ह्याच्यावर यशवंतनी फार सुंदर वर्णन केलेलं असं त्याला बाबा आणि मी माझं यशवंत मला बाबा म्हणायचो आम्ही आणि माझ्या या क्षेत्रातले 2 जणांना मी गुरु मानलं त्यांनी शिकवलं काही नाही बसून बघत बघत शिकलो त्यांच्याकडनं. एक यशवंत दत्त आणि दुसरे विक्रम गोखले या दोघांना मी खूप मानायचो. हा दोघे गेले आत्ताच हल्लीच काका पण बाबा एका ठिकाणी फार मस्त म्हणाला होता की नट आणि त्याला मिळालेली भूमिका यांचं नातं कसं असावं अफलातून हुशार बरं का म्हणजे 4थी का 5वीत यशवंतदत्त शाळा सोडून निघून गेलेला माणूस आणि त्याच्यानंतर त्याचं जे काही वाचन त्याची जे काही भाषेवरचं प्रभुत्व अफाट अफाट कलावंत असा कलावंत होणे कुणीतरी चुकून युट्यूबवर वगैरे अवेलेबल आहेत एकदा यशवंतदत्त टाईप करा आणि त्यांचे काही जुने सिनेमे बघा तुम्हाला कळेल की काय लेवलचा ऍक्टर होता. अफाट ऍक्टर अफाट अफाट कर्तृत्व म्हणजे असा कलावंत होणे नाही गंधर्व म्हणायचो आम्ही त्याला. बाबा तू गंधर्व आहेस ते जे काही आपण ऐकतो ना की स्वर्गात इंद्राच्या दरबारात गंधर्व असतात तर आम्ही काही बघितलेले नाहीत ते कोणी पण असेल तर असाच असेल हरहुंदरी कलावंत असा बसल्या बसल्या शेरोशायरी करायचा बसल्या बसल्या कविता करायचा अख्खा कुसुमाग्रज अख्खे पाठ तोंडपाठ असं बसल्या बसल्या बोलायचा. हा कार्यक्रम जो आहे ना लाख मुलाच्या गप्पा हे इन्स्पिरेशन यशवंतनी मला दिलेलं आहे. असा कार्यक्रम पुढच्या पिढीत करणारा तू एकमेव आहेस तू एकटाच असा आहेस तुझी गप्पा मारून सहजपणे तुझ्याकडे एवढं कॅलिबर आहे शरद की तू सहज 1-1.5 तास ऑडियन्सला बांधून ठेवू शकतो सहज साध्या सोप्या गप्पा मारत हा कार्यक्रम माझ्यानंतर तू कर आणि त्याच्याकडनं आलेला आहे बरं काय आठवण आली थँक्यू बाप्पा. तो म्हणायचा गजरा बायका माळतात ना तसं असतो नट आणि भूमिका. गजरा 2 वस्तूंचा गजरा बनतो एक असतो दोरा मधला आणि फुलं 2 वस्तूपासून गजरा तुम्ही माळता बायका. दोरा जो असतो ना मधला तो दोरा म्हणजे नट आणि त्याच्यावर जी फुलं बांधली जातात किंवा ओवली जातात ती म्हणजे त्यांनी एक एक साकार केलेली भूमिका. गंमत कशी आहे शरद गजरा अत्यंत सुंदर दिसतो गजऱ्याच्या सुरुवातीला फक्त दोरा दिसतो गजऱ्याच्या शेवटी फक्त दोरा दिसतो नटाने सुरुवात आणि शेवटी फक्त तू शरद पोंक्षे आहेस तर तू शरद पोंक्षेच दिसला पाहिजेस. फुलं सुरू झाली की फुलं संपेपर्यंत फक्त फुलं दिसली पाहिजेत म्हणजे ती भूमिका दिसली पाहिजे जी भूमिका तू करतोयस. पण त्या फुलांच्या मध्ये जर दोरा दिसला तर त्या गजऱ्याचं सौंदर्य बिघडतं आणि तो गजरा आणि ते दोरा जर एकमेकांमध्ये मिसळून गेले तर त्या दोऱ्याचा तो शेवटचा गजरा ठरेल. तुला मिसळूनही जायचं नाहीये मध्ये दिसायचंही नाहीये
नटाची आणि भूमिकेचा हे गजऱ्यासारखं नातं असतं. काय बात आहे असं बोलायचं ना. त्याच्याने एक छान गोष्ट सांगितली पोपटाची. जेव्हा घाणेकर गेले काशीनाथ हाऊसफुलचा सम्राट अतोनात अशी शोककळा, त्याच्यानंतर एक प्रतिकात्मक छान गोष्ट सांगितली ती बाबाने. एका गावामध्ये एक थिएटर असतो आणि त्या थिएटरमध्ये तिकीट विंडोवरती एक पिंजरा असतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये खूप गोड बोलणारा एक पोपट असतो आणि अशी रांग लागलेली असते तिकीट काढायला, नाटकाचं तिकीट काढायला. तर तो पोपट इतकं त्याला छान शिकवलेलं असतं की तो असं फार छान गोड आवाजात म्हणायचा, तुम गाई गडबड करू नका, तुमचं झालं की मागच्याला संधी द्या. आणि असं ते लोकांना ते भयंकर आवडायचं आणि सगळे प्रयोग हाऊसफुल व्हायचे. कुठलंही नाटक लावा त्या थिएटरला पोपटामुळे हाऊसफुल व्हायचं, इतकं त्या पोपटाचं ऐकायला. आणि एक दिवस ते साफसूफ करणारा, त्याची निगा राखणाराची चूक होते आणि पोपट उडून निघून जातो. मालक दुसरा पोपट आणतो, ठेवतो, त्याला शिकवलं जातं, पण त्याच्यात ती गंमत नसते. परत पोपट आला म्हणून पुन्हा गर्दी होते, पण लोक म्हणतात नाही रे त्या पोपटाची काहीतरी वेगळं होतं त्याचं, ते ह्याच्यात नाही. हा बोलतो पण ती मजा नाही त्याच्यात. परत ओस पडायला लागतं थिएटर, मालक खूपच अस्वस्थ. आता धंदाच बुडाला ना, दुसरा पोपट आणला तरी काही होईना. आता कोणी फिरकायला तयार नाही नाट्यगृहाकडे. मग तो म्हणतो आता एक शेवटचा प्रयत्न करू, सगळ्यांनी आपण पोपटाला शोधू. आणि मग सगळे त्याचे कामगार जे काय थिएटरला काम करणारे लोक असतात, सगळी गँगनी, सगळ्यांनाच थिएटर चालू व्हायला पाहिजे. पोपट आल्याशिवाय थिएटर नाही चालू होऊ शकत. माणसं शेवटी थिएटर हे ऑडियन्सवर चालतं ना, ते आलेच नाही तर कसं चालणार ते. आणि सगळे शोधायला सुरू करतात, कुठे बगीचात जाऊन बघतात, कुठे पक्षी कुठे कुठे जमतात, असे सगळीकडे जमतायत बघतायत. काही दोन दिवस चार दिवस झाले पोपट काही, असे दोघं तिघं जण थकलेले एका बगीच्यामध्ये जाऊन असे बसलेले असतात. तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज येतो, गाई गडबड करू नका की मा. ते एकमेकांकडे बघतात, अरे आपलाच पोपट आहे. आणि त्या आवाजाने इकडे तिकडे बघतात, एका मोठ्या झाडावरती तो पोपट असतो, खूप कावळे त्याला चोचा मारत असतात, घाया करत असतात. आणि तेव्हाही तो बोलत असतो, गाई गडबड करू नका, आपलं झालं की मागच्याला संधी द्या. ही घाणेकर गेल्यानंतर यशवंत दत्तनी रचलेली गोष्ट आहे बरं काही. आणि अशी आदरांजली वाहिली बाबाने. असला तो आपलातून माणूस होता. असा प्रवास होत 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 बघा ना, आता गप्पा कशा असतात बघा. 1 तास 18 मिनिटं झाली तर आपण तुम्हाला पण आता सामील करून घेऊ गप्पांमध्ये. तुम्हाला सगळ्यांना कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. म्हणजे पुढचा 1-15-20 मिनिटं म्हणजे 1.5-2 तास होते, नाहीतर काय आमचं चालूच राहणार. मला एक प्रश्न विचार. आम्ही तुमचं एक पुण्याला नाटक बघितलं होतं. चल तुझी सीट पक्की. ओ त्याचा काय अनुभव सांगा. चल तुझी सीट पक्की हे नाटकाचा अनुभव म्हणजे काय सांगू. दोन प्रकारच्या लढाया लढत होतो मी त्यावेळेला. ते नाटक मला मिळालं फारच वेगळं नाटक, वेगळ्या धरतीची भूमिका. यमदूत असतो मी आणि फक्त त्या नाटकातल्या एकाच माणसाला मी दिसत असतो, बाकीच्या पात्रांना मी दिसत नसतो. आणि मी त्याला उचलायला आलेला असतो आणि मी त्याला सांगतो की आता 20 मिनिटं राहिले तुझ्या आयुष्यातली, एवढी वेळ झाली तुझी की तुला मी घेऊन जाणार. आणि तो ऍक्च्युली चुकीच्या पत्त्यावर आलेला असतो असं ते काहीतरी आहे. ते नाटकाच्या तालमी सुरू झाल्या आणि मला संध्याकाळी तालमीमध्ये ताप यायला सुरुवात झाली. नाही नाही बंद नाही त्यासाठी झालं. संध्याकाळ झाली की 5-5:30 झाले की चायला ताप येतो, भानगड समजायची नाही मला काय ती. पण मी कधी आयुष्यात आजारी पडलेलं नाही, म्हणजे डॉक्टर आपल्याला माहितीच नाही. ठणठणीत तब्येत असलेला माणूस संध्याकाळी सकाळी काही नाही, नॉर्मल 5-5:30 झाले की मला थंडी वाजायची. मग मी डोलोच्या गोळ्या घे, काहीतरी घे, डॉक्टरांकडे जायला वेळ नाही. अचाट अफाट बिझी होतो त्या काळात. ती कर्करोगाची सुरुवात होती, ती मला लक्षात नाही आलं. ते मला वाटलं साधा ताप आहे साधा ताप. मग हळूहळू हळूहळू ते इतकं त्रास सुरू झाला. शेवटी मी त्यांना सांगितलं माझ्या तब्येत, मला हे प्रयोग रोज रोज करणं मला आता अवघड आहे, जरा आपण तू दुसरा नट बघ. मग त्याने दुसरा नट बघितला पण ती काही गंमत नाही.
की जी काही माझं त्यांचं जे भट्टी जमली होती ती काही जमली नाही. मला बरं वाटलं की ती जे काही 10-12 प्रयोग केलेत मी लिटरली त्यातलं बघणारा एक माणूस इंग्लंडमध्ये मला भेटेल. आणि मग तिथून ते सुरू झालं. आणि मग मार्च एप्रिल मध्ये थंडी वाजायला लागली आणि डिसेंबरला रिपोर्ट आले. म्हणजे सिरियस आता गंभीर झालं हे सगळं. वजन पण धडाधड खाली यायला लागलं आणि मी असं भयानक दिसायला लागलो एकदम. ते काहीतरी वेगळं आहे. आणि मग सगळ्या टेस्ट केल्या आणि डिसेंबरला डिटेक्ट झालं की लास्ट स्टेजचा कॅन्सर झालाय मला म्हणून. लिम्फोमा, हॉजकिंग लिम्फोमा नावाचा कॅन्सर झाला. पण तो लास्ट स्टेजचा होता आणि त्याच्यात परे भानगड आहे की ते ऑपरेट करून नाही काढतायत. त्याला फक्त आणि फक्त किमोथेरपी. तर आणि मग एक दिवस असा येतो आयुष्यात 25 वर्ष माणूस धावत असतो करिअर घडवायचं असतं शून्यातून. बॅकिंगला कोणी नव्हतं, आर्थिक कंडिशन नव्हती, काही नव्हतं. त्यामुळं सगळं काही मिळवायचं असतं माणसाला. धावता धावता असा एक ब्रेक मिळतो आणि एक दिवस असा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला कॅन्सर झालाय. क्षणभर असा शांतच बसलो मी. त्याला मला कळेना काय करावं आता याला. पण प्रचंड पॉझिटिव्ह, प्रचंड लढाई वृत्ती आणि सावरकर कोळून प्यालेला असल्यामुळं कुठल्याही गोष्टीने हरायचं नाही आयुष्यात. आणि इतक्या वेळा ते जवळजवळ त्याच्या आधी 3 मी माझी जन्मठेप वाचलेलं होतं. स्टोरी टेलवर अख्खी माझी जन्मठेप माझ्या आवाजात पुस्तक आहे. स्टोरी टेलवर तुम्ही माझी जन्मठेप असं स्वयंपाकविपाक करताना वाचायला वेळ नसेल तर लावू शकता. स्टोरी टेल ॲप घेतली तर अख्ख 850 पानं तुम्हाला ऐकायला मिळतील. परत एकदा म्हटलं तात्याच कामाला येणार या हातनं बाहेर काढायला. आणि मी जन्मठेप वाचायला सुरुवात केली आणि 2 दिवसात माझ्या डोक्यातलं सगळं निघून गेलं. आणि मी घरी सगळ्यांना बसवलं असो फॅमिलीला आणि म्हटलं असं असं झालंय तर आता मला कंपल्सरी घराच्या बाहेर पडायचं नाही आहे. जो तुम्हाला घरात कधीच दिसला नाही बाबा तुमचा तो आता 24 घरात दिसेल. तर काळजी करायची नाही, आपण लढायचंय. आणि मग 21 जानेवारीला मी ऍडमिट झालो आणि मग सुरू झालं. एकोणीस अख्खं वर्ष कॅन्सरची लढाई, 12 किमोथेरपी. आणि मग ते संपतंय न संपतंय तो कॅन्सर पण असा आहे ना की जाता जाता एकावर एक फ्री देऊन जातो काहीतरी. तसं त्याने हेपेटायटिस बी फ्री दिला मला. मग तो हेपेटायटिस बी झाला तोपर्यंत मे महिन्यामध्ये मला लेखक दिग्दर्शक आपले लेखक नाही दिग्दर्शक आणि निर्माते आले होते. हिमालयाची सावली करशील का असं किमोथेरपी चालू असताना हॉस्पिटलमध्ये नाटक घेऊन आले. हिमालयाची सावली करूया का आपण? ते म्हटलं आत्ता असं असं नाही म्हणजे तू हे कधी किती दिवस चालणार आहे? म्हटले साधारण सप्टेंबरपर्यंत चालेल, जानेवारी टू सप्टेंबर असे 12 किमोथेरपीचा तो कोर्स होता. आणि म्हटलं त्याच्यानंतर गॅरंटी नाही आहे. त्याच्यानंतर मी म्हणजे ते सांगितलं की हे झाल्यानंतर ठरवायचं की पुढं परत किमो घ्यायच्या का काय ते रेडिएशन घ्यायचं का काय करायचं. म्हणजे तुम्ही माझ्यावर पैसे लावाल. एक नाटक म्हणजे किमान 30-40 लाख रुपयेची इन्व्हेस्टमेंट आहे प्रोड्युसरची. तर तुम्ही माझ्यावर ह्या घोड्यावर लावला तर घोडा धावला नाही तर काय करणार ना, जिंकणार कशी रेस? ते म्हणाले नाही, तू जर आत्ता सांगणार असशील की तू बरा झाल्यावर सगळं व्यवस्थित झालं तर तूच करशील तर आम्ही तुझ्यावर पैसे लावायला तयार आहोत. आम्हाला तूच पाहिजेस. डॉक्टर लागूनी 72 नाटक केलं होतं. त्याच्यानंतर आत्ता आम्हाला आमच्या समोर हिमालय दुसरा कोणी दिसत नाही तुझ्याशिवाय. म्हटलं तुम्ही तयार असाल तर मी पण तयार आहे. आणि मी स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली. आणि काय नाही, आज किमोथेरपी शेवटची करून मी घरी आलो. एक दिवस फक्त मी घरात राहिलो, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी नाटकाच्या तालमीला जाऊन उभा राहिलो. आणि मी अख्ख्या किमोथेरपीच्या काळात रोज 1 एकटा ड्रायव्हिंग करायचो. मी सगळीकडे फिरायचो. मी अनेक सिनेमे बघितले, मी अनेक नाटकं बघितली, खूप पुस्तकं वाचून काढली. सगळा 25 जे जे करू शकलो नव्हतो ते सगळं केलं. आणि खूप एन्जॉय केलं मी. मी कॅन्सर एन्जॉय केला. मी कॅन्सरची सुट्टी, किमोथेरपी ते सगळ्या यातना त्रास खूप एन्जॉय केलं. मी कधीच घाबरलो नाही. आणि मीच एवढा असा धमाल असल्यामुळं, म्हणजे मला भेटायला यायचं ना, जसं हळूहळू मग ते कळायला लागतं ना, तो फळं बिळं घेऊन असेल बेल वाजवायची त्यांच्या डोक्यात कल्पना, आता ह्यांची बायको आई कोणतरी उघडेल. आणि मग आहे का शरद, आता झोप लागले कसा ना तुम्ही, उठवू का? नाही असं सगळं चित्र असेल. तू बेल वाजवला, अरे काय बात आहे, वा वा, ते एकदम म्हणजे त्यांची फळं खाली कोसळायची. हा माणूस
याला भेटायला आलो, याला काही झालेलं नाही, फक्त विद्रूप दिसत होतो, केस अजिबात गेले होते सगळे, म्हणजे अक्षरशः फार भन्नाट आहे तो प्रकार. म्हणजे पहिला दिवस मी दुसरी केमोथेरपी पर्यंत नव्हते गेले, दुसऱ्या केमोथेरपी नंतर मी सकाळी दात घासायला असं असं बेसिन मध्ये असं पाणी मारलं आणि आपण हात फिरवतो ना असा एक अख्खा पुंचका हातात आला आणि बघितलं तर आई सारखो म्हटलं हे काहीतरी भयानक आहे. मुलाला म्हटलं गाडी काढ चल पस्त म्हणजे टक्कल करून येऊ, मग ते त्यांनी काढण्यापेक्षा आपण काढूया ना. रंगभूषात राहायला झाली, हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा गेलो, त्यांनी ते अतिशय गलिच्छ ढगाळ असे कपडे असतात बघा, ते कधीच मापाचे नसतात, त्याला आपण आजारी हा फील आला पाहिजे म्हणून ते कधी छान माप घेतली असते तर काय डिसेंबरला डिटेक्ट झाले ते छान माप घेतलं असं आणि मस्त अशी पॅन्ट नाही, इतकं नको त्या माणसाचे, एक तर खूप लांडे आणि असे तरी असतात किंवा खूप ढगळ असे ते असतात, इतका अजागळ दिसला पाहिजे माणूस तो पेशंट की त्याला असं सतत वाटलं पाहिजे त्या भूमिकेत शिरल्या सगळ्या. आणि खूप गमती जमती आहेत, आम्ही खूप धमाल करायचो किमोथेरप असताना, मी जरा वशिला लावून सेलिब्रिटी असल्याचा फायदा घेऊन एकच पास मिळतो हॉस्पिटलमध्ये यायला, तर मी दोन तीन पास असे पटवून घेतले होते, सगळ्या मित्रांना बोलायचो मी आणि मग सगळेजण खाली आमच्याकडे एक मस्त उडप्याचं हॉटेल होतं, तिथनं डोसे विसे मागवायचे वर यायचं ढमाल करायचं, इकडे किमो चालू आहे, इकडे ते पोट बसवलंय असं ते सहा सात सात तास तास चालतं बाटल्याच्या, आणि इकडे आम्ही गमती जमती नाटकाचे किस्से. तर ते डॉक्टरीन म्हणायचे नेहमी 1053 एकमेव असा आहे, अख्खा फ्लोअर बॉम्बे हॉस्पिटलचा दहावा मजला हा किमोथेरपीचा मजला आहे, तो सगळीकडे किमोथेरपी आणि एक भयान वातावरण असतं सर, ते एक वंजोय फायदे म्हणजे साला हसण्याच्या वर काय माणूस ते येऊन बघतात तर मीच असं ते वर करून मस्त गप्पा टप्पा लावलेले असायच्या आणि इकडे ते किमो चालू असायचे, म्हणजे त्याला कसं काम करू ते आपण करायचं, एक सो एक अनुभव. ते सगळं पुस्तक लिहिले मी दुसरं वादळ म्हणून, ते मी आणलंय आणि नथुरामचे 20 वर्षांचे किस्सेचं मी आणि नथुराम ते पुस्तक आहे, आणि नंतर मी आसपास असंच जसं बोलतो तसंच लेख लिहिलेत मी, बिंदासमध्ये जे वाटतं ते लिहिलेलं आहे, अशी 2-3 पुस्तकं आहेत, त्याच्या काही प्रती मी आज कुणाला आला असेल तर घेऊन आलोय. एबीपी माझावर पट्ट्यावर कार्यक्रम झाला होता ह्याच्यावर, तो छान मला बघितल्याचं आठवत. महादेव काका पहिले म्हणजे अग्निहोत्रातले पहिले आणि नंतर दुसरे हे ते तेव्हा मग ते हेपेटायटिस बी झाला, ते 9 महिन्याच्या गरोदर बाईसारखं पोट झालं चायला, ते 5.5 लिटर पाणी आणि एक एक पाय सात आणि इथून वर अगदी उडासात दिसायचो मी, इतकं ऑड होत सगळं भयानक असे, पण मजा आली असं मस्त म्हणजे असा डुलत डुलत मी असा पोट सांभाळत पाणी सांभाळत धमाल केली मी, एन्जॉय केलं मी, एन्जॉय केला तर आलं पाहिजे, कुठलंही संकट एन्जॉय करता आलं पाहिजे की ते संकटाला प्रश्न पडतो, चायला हा काय घाबरतच नाही यार, मग त्याचं खच्चीकरण होतं घरा गावातल्या गुंडाचं कसं असतं, तुमची भीती गुंडाची ताकद असते, तुम्ही त्याला आरेला कार्य केलं की त्याची अर्धी ताकद तिथेच संपते, रोगाचं पण तसंच आहे, रोग असेल आर्थिक संकट असेल काही कुठलंही संकट आलं घाबरायचं नाही, पहिल्यांदा सामोरं जायचं, पहिल्यांदा एक्सेप्टन्स फार महत्वाचं आहे, मी एक्सेप्ट किती लवकर करतो ते आपण त्याच्या बरोबर उलट करतो, एक्सेप्ट करत नाही मी कधी कोणाचं काय वाकडं केलंय बाबा आमच्यात आयुष्यात का असं बघा ना आपण कोणाचं वाकडं केलं काय खूप केलेलं असं बरं का वाकडं खूप धारणं वागलेले असतील पण त्याला काय एकही माणूस म्हणणार नाही मी कोणाचं तरी वाकडं केलंय, प्रत्येक जण हेच वाक्य म्हणतो मी कधी कोणाचं काय वापर खूप केलेलं असतं दुसऱ्याला विचारतो सांगेल. पण मग हे सावरकरांच्या ह्याच्याकडे कधी नाही, ते माझं बालपणापासून मी मुळात आरएसएसच्या स्वयंसेवक शिशू वर्गापासून, त्याच्यामुळे नंतर मग बाळासाहेब ठाकरे नावाच्या माणसाला जॉईन झालो, त्यामुळे हिंदुत्व हे सतत डोक्यात होतं, हिंदू धर्म आणि मग ती बरोबर येणार ना, ते माणसं ठरलेलं आहे कोणाकडे काय पाठवायचं देवाकडे सगळं ठरलेलं आहे, आपल्याला वाटतं असं मिळालं वगैरे असं ना सगळी तयारी आहे, कारण ह्या नाटकात ना उत्तम भूमिका करणं अभिनय करणं एवढीच क्वालिटी असलेला नट नको होता, प्रयोगाला येताना जे काय भयान असायचं ना बाहेर असे 250 माणसं शरद पोंक्षे हिंबुर्दाबाद महात्मा गांधी चिंदाबाद अशा घोषणा त्याच्या मनानं यायचं आणि शांतपणे प्रयोग करायचा, प्रयोग सुरू असताना अचानक लाईट्स लागायचे अचानक दरवाजे उघडायचे अचानक 100-200 काँग्रेसची माणसं आत यायची आणि प्रयोग बंद अय पोंक्षा आणि घाण घाण शिव्या स्टेजवर यायचे असं कोंडाळं करायचे आणि याच्यातून त्यांना हकलून परत प्रयोग त्याच नोटवर तेवढ्या शांतपणे जणू काही घडलंच नाही असे प्रयोग मला कधी भीतीच नाही वाटली, तर ते रक्त तसंच तयार झालेलं आहे सगळं, मग त्याच्यातूनच सावरकरांकडे वळायला लागलो आणि मग 98 नंतर मग सावरकर हळूहळू वाचायला सुरुवात केली,
अभ्यास म्हणून सुरुवात केली सावरकर 98 नंतर पर्टिक्युलरली आणि मग 98, 99, 2000 आणि मग नाटकामध्ये किंवा शूटिंगच्या वेळेला आजूबाजूला जे कलाकार असतात त्यांना मी काहीतरी मला एक सवय काही वाचलं की मला आज पटकन सांगावं असं वाटतं कोणातरी हे काय सॉलिड प्रयागातून वाचून दाखवतो आणि मग तो शेअर करायचा असतो तर तिने शेअर करायला जायचो ना सहकलाकार कलावती बरोबर तर त्यांच्या चेहऱ्यावर जे काही बत्थडसारखे काहीच नसायचं आणि मला ना तेव्हा लक्षात यायचं चायला सगळे सुशिक्षित कलावंत यांना यातलं काही माहिती नाही आहे तर सामान्य माणसांना कसं माहीत असणार आणि मग तेव्हा मला 2000 साली पहिल्यांदा डोक्यात विचार आला की आपल्याला बघायला जे ऑडियन्स येतो ना त्याचा आता उपयोग आपण राष्ट्र कार्यासाठी केला पाहिजे गाणी बजावणी 2 तास कॉमेडी एक्सप्रेस करायला खूप कलाकार आहेत हे करणारा कलावंत नाही आहे कारण आमच्या क्षेत्रामध्ये ठामपणे एक भूमिका घेतली की आपलं खूप नुकसान आहे या क्षेत्रात अवॉर्ड मिळत नाही कोणी बोलवत नाही अशी खूप त्या परिणामांना सामोरं जावं लागतं म्हणून कुठलाही कलाकार कुठली ठोस भूमिका घेऊन बोलत नाहीत पण मी एक असा नट आहे की मी ठामपणे काय तुम्हाला माझ्याबद्दल शिवाय द्यायचं द्या मला काही फरक नाही पडत मी हे बोलणार कारण मला माहिती आहे मी किती लॉजिक आहे माझ्या पाठीमागं आणि बोलत राहतो मग मी सावरकर मांडायला सुरुवात केली 2000 साली कल्याणला पहिलं व्याख्यान दिलं आणि तिथून जी सुरुवात झाली ती आज अशी परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रात की आता मला 10-10, 12-12 ठिकाणी गावागावातून व्याख्यानांसाठी बोलवलं जातं म्हणजे बघा ना मी 2000 साठी पहिलं व्याख्यान दिलं इंग्लंडमधल्या एका माणसाला याला बोलवावं व्याख्यानांसाठी असं वाटायला 23 वर्ष लागली आणि 23 वर्षानंतर याचा माझा काही संबंध नाही बरं का दुरान्वय संबंध नाही अमोकचा आणि माझा यांनी फेसबुक मेसेंजरवर एक मेसेज टाकला की शरददादा मला बोलायचंय कसं बोलू शकतो आपण मला तर नंबर देऊ शकाल का तुम्ही मी त्याला नंबर दिला ते सुद्धा मी कसं असं कोणालाही नंबर देत नाही पण मला काय माहीत नाही सगळे विधात्याच्या काही ठरलेल्या गोष्टी आहेत त्या मी त्याला नंबर द्यावासा वाटला नंबर दिला त्यांनी फोन केला म्हणाला असं असं आपल्याला एक व्याख्यान ठेवायचं म्हटलं एवढा लांब प्रवास करून खर्च करून येणार एखाद दुसऱ्या व्याख्यानात मजा नाही तर मग त्यातनं एक आयडिया आली की म्हटलं मी एक व्हिडिओ करून देतो तुला की मी इंग्लंडमध्ये येतोय व्याख्यान देण्यासाठी तर असंच व्याख्यान अजून कोणाला जर हवं असेल तर तुम्ही संपर्क करा आणि चक्क काय रिस्पॉन्स आला 11 महाराष्ट्र मंडळांनी व्याख्यानं बोलवली आणि आज मी त्यातली पहिली 4 झाली इथे फक्त शनिवार रविवार पहिली 4 व्याख्यानं झाली आणि त्याचा रिस्पॉन्स जबरदस्त आहे लोकांना प्रचंड आवडलं 1.5-2 तास प्रत्येक ठिकाणी सकाळ संध्याकाळमध्ये आम्ही जवळजवळ एक तर दुसऱ्या देशात जाऊन आलो 4.5-5 तास प्रवास करून स्कॉटलंडला आणि परत तिथे बोलून ते चालू आहे का आता परत शनिवार रविवारी आहे हा एक कार्यक्रम चालतो गप्पांचा मग त्याला म्हटलं आता एवढा येतो मध्ये सोमवार ते शुक्रवार बसून काय करायचं त्याचा गप्पांचा कार्यक्रम कोणाला हवा असेल तर मग त्याच्यातून हेही 4 कार्यक्रम झाले हा दुसरा आहे या टूर मधला असं ते गप्पा आणि मग सावरकर झाल्यावर एक माणूस मला नेहमीच आकर्षित करत होता इतिहासातला तो म्हणजे बाजीराव पेशवे जळगाव मधलं मी ऐकलंय ते पहिलंच आणि मग ते बाजीरावनी वेड लावलं मला आणि मग आता बाजीराव रेग्युलर बोलतो मी मग भारत उद्याचा कसा घडवायचा तर कालचा भारत कळला पाहिजे म्हणून मग एक विषय तयार केला भारत काल आज आणि उद्या एक व्याख्यानाचा विषय म्हणजे किमान 30-40 पुस्तकं वाचावी लागतात वाचल्यानंतर त्याच्या नोट्स काढाव्या लागतात नोट्स काढल्यानंतर त्या पुस्तकं ठेवून द्यायची त्याचा सगळा सारांश या डायरीत येतो मग तो एक 10-20 वेळा वाचावा लागतो असं ते रक्तात भिजलं भिणावं लागतं मग ते सुरू होतं ऑथेंटिक बोलावं लागतं काहीतरी खोटं सांगून चालत नाही त्या प्रेक्षकांमध्ये कोणीतरी चांगलं वाचणार असतं ते येऊन आपल्याला काउंटर प्रश्न विचारू शकतात काय वाटतं ते धापा मारताय बाकीचे आता पक्षातले लोक बघा वाटतं ते धापा मारतात नाही का मम भारी असं मोरपे आम्ही असं एक आपला एक आमदार म्हणतो जाहीरपणे 2 मंत्री खदी खिरी फिरी फिरी घाणेडे असतात असा कुठलाही मंत्र अस्तित्वात नाही पण ते बोलतात पण आम्हाला तसं नाही करायचंय आपल्याला जे ऑथेंटिक आहे प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे माझ्याकडे मी हे बोलतोय याचा तरच ते बोलावं अभ्यासोनी प्रकटावे असं समर्थ म्हणायचे खुळ्यासारखं प्रकटलं तर मग त्याची वांदे होतच गोडसेंचा रोल करायचे त्यावेळेला ते सिंधुताईंनी तुमचा म्हणजे अप्रिशिएट केलं मुवमेंट
त्याचा आधी अभ्यास कसा केला, कसं माहिती झालं तुम्हाला की म्हणजे? हा, गोडसे नाटक मिळेपर्यंत गोडश्याम बद्दल फार काही माहिती नव्हतं. मग प्रदीप दळवी नाटककार धावून आला, अशा वेळेला पहिला नाटककार आपल्या बरोबर धावून येतो, कारण त्यांनी मग कुठल्या कुठल्या पुस्तकांचा अभ्यास करून नाटक लिहिले ती सगळी पुस्तकं मी वाचायला सुरुवात केली. 55 रिझन्स वाय अकिल गांधी, 55 कोटींचे बळी, नथुराम गोडसे यांचे चरित्र. नाही, मी बघायला सांगितलं ना. मग तालमी सुरू झाल्या तसा मध्ये गॅप मिळाला की पुण्याला जायचो मी. मग उभारावांच्या बरोबर बसायचं, सिंधुताईं बरोबर बसायचं, मग त्यांचे किस्से एक एक भन्नाट किस्से हो, काय विचारू नका. मरायच्या आधी 4 दिवस राहिले होते. 15 नोव्हेंबरला सकाळी 500 दिली तर काहीतरी 11 नोव्हेंबरला अंबालाच्या जेलमध्ये जेलर आणि नथुराम गोडसे रोज रात्री बुद्धिबळ खेळत बसायचे. आणि बुद्धिबळ खेळता खेळता एक दिवशी त्यांनी विचारलं की तुम्ही ते सारखं सिंधू नदी तुमच्या तोंडात सारखं पंडित म्हणायचे. अख्खं जेल सगळे कैदी पोलीस ऑफिसर्स पंडित म्हणायचे आणि अत्यंत सुसंस्कृत, म्हणजे त्याच्यावर जसं प्रेमात पडायचा माणूस त्याच्या, म्हणजे जो जेलर होता त्याची मुलगी अंबाल्याची थंडी सहन होऊ नये म्हणून स्वतःच्या हाताने लोकरीचा स्वेटर विणून बापाला सांगितलं त्या कैद्याला नेऊन. ती रडली होती फाशी झाल्यावर. अंबाल्याच्या जेलरची मुलगी किती वेळा भेटली असेल त्याला, एखाद्याला चुकून भेटली असेल बाप जेलर आहे म्हणून, पण तिला त्याचं फिलॉसॉफी त्यांनी का मारलं हे सगळं ऐकल्यानंतर ती जवळजवळ प्रेमात पडली होती त्याच्या. आणि तिने लोकरीचा स्वेटर विणून दिला होता थंडी वाजू नये म्हणून. सगळं नाटकात आहे. तर तो बुद्धिबळ खेळताना, हा बुद्धिबळ खेळताना ते खोसला म्हणाले की पंडितजी अभी 4 दिन रह गए, 4 दिन के बाद आप जाएंगे, ये सिंधु नदी का क्या है कुछ बता के जाओ. आता नहीं सांगतोच, मी टाळत होतो. म्हणाले गांधीजींची एक शेवटची इच्छा होती की मी जेव्हा मरेन त्याच्यानंतर माझ्या अस्थी जगातल्या सर्व देशांमधल्या प्रमुख नद्यांमध्ये विसर्जित करण्यात याव्यात. तर गांधीजींना मी मारलं, मग असे अस्थी कलश बनवले आणि इंग्लंड अमेरिका सगळीकडे पाठवले भारत सरकारने. खरंच पाठवलं का मी काही काल्पनिक नाही आहे. सगळ्या देशांनी अत्यंत सन्मानाने महात्मा गांधींच्या अस्थींचं त्यांच्या मुख्य कुठली नदी असेल तिथे विसर्जन केलं. शाही इतमामाने एकच कलश परत आला, तो पाकिस्तानात आला. आता तिथे गेलेली सिंधू नदी, ज्या सिंधूमुळे आपली ओळख आहे, हिंदू आपली आयडेंटिटी आहे, ती आता पाकिस्तानात वाहते. तर आता तिथे गेलेली सिंधू नदी एका हिंदू माणसाच्या अस्थीमुळे वाटेल, अपवित्र होईल. ज्या माणसामुळे त्यांना पाकिस्तान मिळाला तेच पाकिस्तानने एकमेव कलश आहे जो परत पाठवलाय, हे नथुरांनी खोसलाला सांगितलं. आणि मग तो म्हणाला आता कळलं सिंधू पॅरी काय, कारण ती एकमेव पवित्र राहिली. पण हे सगळे कार्यक्रम करताय, म्हणजे तुम्ही आता अभिनेते तर सोडा, तुम्ही आता स्वतःचे दिग्दर्शक आहात, स्वतःचे नाटककार आहात, आणि म्हणजे विचारवंत साधी गोष्ट नाही. आता ते नाही विचारवंत नाहीये मी, नाही माझ्यामध्ये अभिनेते प्रकरण हे तुमची बरीच मागे राहिलेली पायरी आहे असं नाही का? नाही आहे ना. आता 8:30 लावा ना झी टीव्ही. आज चांगल्या मालिका नाही आहेत आता, मनाला 15 दिवस मी अभिनयच करतो ते मूळ आहे, त्याच्याशी मी जगू नाही शकणार. पण हे खूप गरजेचं आहे. आताची भारतातली एकंदरीतच हिंदू समाजाची जी परिस्थिती आहे, ते हिंदू लोकांना हिंदू आहोत म्हणजे नेमके कोण आहोत हा प्रश्न पडलेला आहे. आणि माझं ठाम मत आहे 90% हिंदूंना आपण हिंदू आहोत म्हणजे नेमकं काय आहोत हे माहित नाही. 90% लोकांना धर्म या शब्दाची व्याख्या माहीत नाही. 90% लोकांना जगण्याची वे ऑफ लाईफ माहीत नाही आहे. 90% लोकांना भगवद्गीता माहीत नाही. 90% लोकांना श्रीराम श्रीकृष्ण माहीत नाही, शिवाजी माहीत नाही आहे. हे दुर्दैव आहे. हे पोचवलं पाहिजे आपण. यासाठी शिक्षण शाळांमध्ये इस्लाम शिकवता येतो, ख्रिश्चॅनिटी शिकवता येते, पण हिंदू धर्म शिकवणं इल्लीगल आहे शाळा भारतामध्ये. भारतात
नाही भारतात आता काय नाही भारतात उलट आता मोदींनी मुघलांचा इतिहास फेकून दिला कारण आता सगळं हळूहळू बदलत चाललंय भारतात आणि म्हणून भारतात आता 24 ची निवडणूक अत्यंत क्रुशल आहे ऍट एनी कॉस्ट मेजॉरिटी 300+ मोदी सरकार आलं पाहिजे आता आपल्याकडे समान नागरी कायदा येईल डिसेंबर मध्ये बघा तुम्ही कालच भोपाळच्या भाषणात मोदींनी सुरुवात केली त्यासाठी आता त्याचे जे रिव्ह्यूज वगैरे चालू आहेत म्हणजे घेणं लोकांचे वगैरे आता तिथं फक्त भारतीय सिटिझन्सनाच आय थिंक रिव्ह्यू अलाउड आहे ऍज अ आम्ही सगळे हितचिंतक आहोत भारताचे असे लोक काय करू शकतो युनिफॉर्म सिव्हिल कोड साठी म्हणजे माहित नाही बघायला पाहिजे मला हे मुद्दाच माहित नव्हता आतापर्यंत तुमच्याकडनं आता मी बघतो विचारून त्यांच्या वेबसाईट वरती आहे कारण सगळ्या आता आमच्या सगळ्यांच्या मोबाईल वर ते फिरते की एक मिस कॉल द्या एक मिस कॉल द्या ह्या वेबसाईट वर जा हे करा एक महिना काहीतरी आहे त्याचा पीरियड पब्लिक कन्सल्टेशन चालू आहे पब्लिक कन्सल्टेशन मध्ये परदेशस्थ भारतीयांचा सहभाग किती माहित नाही इंडियन डायस्पोरा भारत गावी आहे खूप स्ट्रॉंग आहे ऍक्च्युली बरं नथुरा मी फेब्रुवारी मार्च कधीतरी समजा इंग्लंड मध्ये प्रयोग केला तर याल ना बघा प्रयत्न करणार आहे मी ते 50 प्रयोग झाले पुस्तकाच्या किती आवृत्ती झाल्या नथुरामच्या पुस्तकाच्या हो 13वी का 14वी पण एक रेकॉर्ड झाला माझ्या बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलं आणि ते कोरोनाच्या काळात पोहोचले करेक्ट करेक्ट अल्पावधीत झालं सगळं तुम्हाला जी मागे हर्षवर्धन नथुरामचे प्रयोग करणार होता त्यामध्ये प्रयोग लावला होता माहिती पहिल्या 2 दिवसामध्ये 60 तिकीट आम्ही विकली होती आणि नंतर ते झालं दोन आपली मराठी द ग्रेट मराठा त्यांनी ब्रिटिश कौन्सिलला मेल केली आणि त्याच्यामुळे ते रद्द झाले ज्या थिएटर माहित नाही मला आता शोधावं लागेल तेच मी तुम्हाला विचारणार होतो तुम्हाला आधी पण विरोध व्हायचा आता मला हर्षवर्धननी लावले होते ते शो आजच त्याच्याशी बोलणं झालं तर तो मला म्हणाला की आता आपण काय करायचं आपण थिएटरला स्क्रिप्ट द्यायचे आणि सांगायचं त्यांना की ह्या विषयावर नाटक आहे तर जे लावणार की नाही लावणार हे तेव्हाच कळेल ना हे नंतर मेल आल्यानंतर तिकीट विक्री बंद केली आणि तसं नको व्हायला मग आपल्याला तेव्हाच कळेल पुढे व्हिसा पर्यंत जायची गरजच लागणार नाही कारण मी येणार म्हणजे 12 माणसं घेऊन येणार आणि आम्ही व्हिसा काढले त्यावेळेला आम्ही 12 जणांनी व्हिसा काढले हॉटेल बुक केलं सगळं प्लॅनिंग झालं थिएटर बुक झाली तिकीट विक्री सुरू झाली आणि उत्तम पहिले 3 काहीतरी पॅक व्हायला आले होते शो तुम्ही तिकीट काढलं तर सगळं वाया गेलं केवळ 2 म्हणजे मला काय किती नीच वृत्ती आहे की तुम्ही येऊ नका ना बघायला कॅन्सल कल्चर जो सर आहे इथे खूप जास्त दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकायचे लोक असं मला वाटतं पण आजकाल आमचं माय व्ह्यू हायवे असं दुसरा कोणचा व्ह्यू पॉइंट ऐकायलाच तयार नाही जे तुमचे विरोधक आहेत असं कधी हे झालंय का की ओपन प्लॅटफॉर्म वरती आमने सामने वाद विवाद हा गांधींचा नातू आणि मी समोरासमोर तुषार गांधी आणि मी हे काही प्रश्नाचं उत्तर नाही त्याकडे आता या बाबतीत किती प्रश्न विचारलेत मी चर्चगेटला आहे ना ते कमर्शियल चेंबर काहीतरी तिथे असे समोर जवळजवळ 250-300 माणसं चेंबर ऑफ कॉमर्स ना हा चर्चगेटला ऑफिस आहे तिथे मोठ्याच्या मोठा लेखक मी आणि इकडे तुषार गांधी आणि ते कोणतरी आमदार होते काँग्रेसचे हो एका धडाधड आम्ही प्रश्न विचारायला लागल्यावर पळताभोई थोडी झाली त्याची तो काहीतरी दत्तपापा वाडार बोलायला लागला चला आम्ही आणि मी तर घेऊनच बसलो होतो असं म्हणजे मुसलमानांनी बलात्कार केला तर श्वास रोखून धरा हे म्हटलंय की नाही ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं 5 लाख निर्वासित हिंदू दिल्लीच्या 5 डिग्री थंडीमध्ये तू सांगतोस तुम्ही मेलात तरी चालेल पण मशिदीत आसरा घेऊ नका त्यांना वाईट वाटतं म्हणून तू राम मंदिरामध्ये कुराण वाचतोस रस्ता क्रॉस करून मशिदीमध्ये नथुराम बोलला ना समोर जाऊन तिथे पण भगवद्गीता वाच तर खरं तू सेक्युलर पंजाबच्या बायकांवर आठ पठाण एकेका बाईवर रेप करतात त्यांचे स्तन कापून टाकतात
त्या गल्लीत नथुराम फिरला, पिशव्यांमध्ये, नथुरामचं वर्णन आहे की पिशव्यांमध्ये हिंदू स्त्रियांचे स्तन असे भरून ती पिशव्या नेऊन ठेवल्या त्या बापूच्या समोर. हे पठाण जे करत होते त्यांचं नेतृत्व करणारा सुरावर्दी त्या व्यासपीठावर गांधीच्या बाजूला बाजूला मांडी लावून बसला होता आणि तो ओळख करत होता शहीद सुरावर्दी म्हणून. तेव्हा आम्ही ठरवलं नाना हा म्हातारा संपला पाहिजे नाहीतर हे भयानक होईल पुढे जाऊन. असा भारत देश आहे, मध्ये हैदराबाद, मध्ये पाकिस्तान तयार झाला असता, इकडे पाकिस्तान बांगलादेश, इकडं पीओके, इकडं हिमालय क्रॉस केलं की चायना, आणि मध्ये खालस ना काय झालं असतं आपलं हे नसून झालेलं आहे वाटोळ. असो धन्यवाद सगळ्यांना. अनुभव आणि त्यांचं कथाकथन हे ऐकून अतिशय भरून आला आम्हाला. फार उत्तम प्रकारे कार्यक्रम झाला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि ही आपण गप्पा अतिशय छान रंगला त्यांच्या, आणि त्यांचा प्रवास मांडला तो खूप छान होता. आणि एका चांगल्या ॲक्टरच्या चांगल्या नटाच्या आयुष्यामध्ये इतका स्ट्रगल हा आम्हाला म्हणजे त्यांच्याच तोंडातून ऐकायला मिळाला. खूप खूप धन्यवाद, खूप छान वाटलं हा कार्यक्रम ऑर्गनाईज केल्याबद्दल. थँक्यू. प्रत्येक आणि प्रत्येक माणसं समोर बसलेला त्यांच्यावर नजरा खिळवून बसला होता आणि काहीही कष्ट म्हणजे पडत असले खाली बसायचे खूप लोकांना सवय नसते तरीही एका जागी बसून अतिशय तन्मयतेने लोकांनी गप्पांमध्ये सहभाग घेतला आणि खूप एन्जॉय केलं. जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी असेल, तुमच्या इथे होणार असेल, नक्की अटेंड करा. इट्स फॅब एक्सपिरियन्स. थँक्यू. आणि त्यांचा जो अभ्यास आहे हिंदुत्व विषयाचा आणि एक नवीन डेफिनेशन जी ती सांगतात की ॲब्सोल्युटली डीपोलराइज आहे, नॉन पॉलिटिकल त्यांची डेफिनेशन आहे हिंदुत्वाची, ती मला आवडते. अतिशय धमाल आली म्हणजे त्यांनी जेव्हा वेळ सांगितली की बघा ऑलरेडी 1.5 तास होऊन गेला आहे, तेव्हा लोक म्हणले की 1.5 तास झाला, अजून 3-4 तास चालू ठेवा. आणि आता सगळं राष्ट्राय स्वाहा.